소용이 있는 शांतवा मग आहे का कोणी माझ्या सारखा ऍक्टर हे ऍक्टिंगच्या किड्या वेळेवर पोहोचलास म्हणून नशीब नाहीतर रंगमंच ग्रुपचा भलताच पचका झाला असता नाही झाला ना पचका शो व्यवस्थित झाला ना मग कशाला बोलतो अरे पण आमच्या सगळ्यांचे डोळे तुझ्या वाट्याला लावून शो कसा केला हे आमचं आम्हाला माहिती आहे ना हे खरं याला काय काहीतरी अशी माणसाला याला फक्त झोपायचं आणि खायचंय एवढंच कळतं अरे कशाला फिरताय बिचाराला असंही रावणासाठी संतोष होताच की आणि मी त्याला तयार करत होते संतोष होता आणि अजून आहे पण कॉस्ट्युमचं काय नाहीतर काय पण याला वेळेचं बंधन पाळायला नको काय प्रत्येक वेळी काही ना काहीतरी गोंधळ घालतच असतो ए गफा स्ट्रगल शिवाय मजा नाही हा एखादी गोष्ट आपण जेव्हा स्ट्रगल करून मिळवतो ना तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान खूप मोठं असतं तुमच्या सगळ्यांचं सगळं बोलून झालं असेल तर मी बोलू का बोल तर सगळ्या परीक्षकांनी आपल्या ग्रुपचं भरभरून कौतुक केलेलं आहे खास करून नेपथ्यात ही राज्यस्तरीय स्पर्धा आपण जिंकलेली आहे आणि बक्षिसाची रक्कम 1001 रुपये रोख काय 1001 रुपये रोख मागच्या स्पर्धेपेक्षा 101 रुपये जास्त क्या बात है अरे खर्चच त्यापेक्षा जास्त झाला असेल हो ना मेकअपचं सामानच 650 रुपयाचं झालंय अरे माझ्या 9 तोंडांचं भाडच 200 रुपये हो शिवाय येण्या जाण्याचा खर्च वेगळा नशीब बेस्टीने चालू स्पेशल गाडी केली असती ना तर या जाड्याला कुठेतरी घाण ठेवावा लागला असतो ए त्याला कोण घाण ठेवेल साला व्याजाचे पैसे एका वेळच्या जेवणाला गेले अरे हो जेवणावरून आठवलं जेवणाचं काय कधी कुठे आणि कसं लागले काय तिथे कुठेही जेवण मिळणार नाही रात्र झाली खूप चला अरे पण आयोजकांनी जेवणाची व्यवस्था नाही केली नाही केली इकडे एक जवळ ढाबा आहे त्या ढाब्यावर जाऊया चला 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 आपण एक काम करूया ना वाटेतच काहीतरी खाऊन घेऊया तसंही घरून सारखे फोन येतात आपण आता निघायला घाई केली पाहिजे आपण एक काम करू आपण पार्सल घेऊ आणि एसटी मध्येच खाऊ ओके प्रॉब्लेम असा आहे की पुण्यासाठी या वेळेला एसटी मिळणं खूप कठीण आहे काय रे पीटर तुला त्या म्युझिक डायरेक्टरचे किती पैसे द्यायचे राहू दे रे मी बघून घेईन काय असेल ते इतका कंटाळा आला ना सगळ्याचा अरे असं निराश होणं कसं चालेल यार आता जर कलाकारांनाच कलेचा कंटाळा येत असेल तर तो कुठला कलाकार आता तू सांग मला यायला 3 वर्ष मुंबईत गासली आणि 5 वर्ष या पुण्यात एकांकिका पथनाट्य नाटक बघायला प्रेक्षक तरी येतात का रे अरे पण आजवर आपण खूप काही केलं यार कित्येक चषका आपण मारली कित्येक स्पर्धा आपण जिंकल्या आणि आज तर आपल्या रंगमंचाची एक वेगळीच ओळख आहे वेगळी ओळख आपली वेगळी ओळख आहे म्हणूनच आपल्याला कोणी ओळखत नाही कुठं चालला तुम्ही पुण्याला पुण्याला सामान कोण सांभाळणार झोपू नका हो हो मी जागाय सर हा काका पुण्याला जाणारी गाडी कधी आहे येईल आता 1-2 तासात येईल अरे यार खूप मोठा त्रास आहे यार पुण्याला जाणारी शेवटची गाडी रात्री 2 वाजता आहे अरे भूक पण लागली आहे हा बघा याला लागली भूक हे चल रे वडापाव घेऊन येऊया वडापाव अरे नको रे सकाळपासून 12 वडापाव खाल्लेत अरे त्या बाईंनी डोळा मारला मला कुणी ते बघ तिकडे तिला वडापाव पाहिजे असेल नाही रे ए चल जाऊ आता आपण का
मला अशा बायकांची खूप भीती वाटते. अरे काय नाही. दादा पार्सल झालं. ए मिरच्या कमी खा, बसने प्रवास करायचा आहे 4 तास. अरे बस आली. जल्दी यार मला झोपल जागा ठेव रे. जग पाहिल गीत आमचे गाईल आम्हाला छान सद्याना. आमिरचं परफेक्शन सलमानचं अट्रॅक्शन आमच्यात आहे बघाना. पोर ही सारी दुनियेला भारी आमचा सिनेमा पाहाना. कलेच्या बाजारी घेणार भरारी आम्हाला छान सद्या. आम्ही उद्याचे हिरो बाकी हो दिल झिरो. आम्ही उद्याचे हिरो तुम्ही आम्हाला चान्स द्या. आम्ही उद्याचे हिरो बाकी होतील झिरो. आम्ही उद्याचे हिरो तुम्ही आम्हाला चान्स द्या. मोठ्यांच्या गर्दीत छोट्यांची उडी, रंगांच्या सागरात खोल आमची बुडी. मोठ्यांच्या गर्दीत छोट्यांची उडी, रंगांच्या सागरात खोल आमची बुडी. वेळ आमचं न्यारज पाठून सोडी, ताठ आमचं माणा उभारूया गुढी. आम्ही सारे ऍक्टर आमच्या टॅक्स फॅक्टर आम्हाला चान्स द्या. सारे जग पाहिले गीत आमचं गाईल आम्हाला चान्स द्या ना. आमिरचं परफेक्शन सलमानचं अट्रॅक्शन आमच्यात आहे बघाना. पोर ही सारी दुनियेला भारी आमचा सिनेमा पाहाना. कलेच्या बाजारी घेणार भरारी आम्हाला चान्स द्या. आम्ही उद्याचे हिरो बाकी होतील झिरो. आम्ही उद्याचे हिरो तुम्ही आम्हाला चान्स द्या. आम्ही उद्याचे हिरो बाकी होतील झिरो. आम्ही उद्याचे हिरो तुम्ही आम्हाला चान्स द्या. तुम्ही आम्हाला चान्स द्या. तुम्ही आम्हाला चान्स द्या. आम्ही उठ रे संत्या. क्या रे सल्लू, तेरे को मालूम था ना तेरे बहन को देखने के वास्ते लड़का आने वाला है करके, फिर भी तू नाटक तमाशा करने के लिए निकल गया है? उसे खुद की बहन की नहीं खुद के नाटक की पड़ी है, ये लो. एक तो इसकी शादी नहीं जमत है, ऊपर से तू ये नाचे लोगों के धंधे कर रहा है. अरे कुछ अक्कल है कि नहीं तेरे को? अरे बेटा ये लेन अपना नहीं है, तुझे कितनी बार समझाया फिर भी तू समझता क्यों नहीं है? अरे सरकारी नौकरी कर बोले वो भी नहीं. ए सल्लू, ये नाटक तमाशा करके अपना पेट नहीं भरने वाला. और गए मैंने ऐसा ही किया तूने, औरंगाबाद में गए नहीं पुलिस भर्ती के वास्ते, बोले वो दूर है. और बाद में अमरावती गया ताबड़तोड़ नाटक तमाशा करने के लिए, वो दूर नहीं है. अरे बेटा हमारा नहीं लेकिन खुद का तो सोच. 3 साल हो गए तुझे पढ़ाई छोड़कर, अभी तक तू नौकरी भी नहीं ढूंढा है. अरे नौकरी नहीं तो नहीं, कौन सा तो भी धंधा करना तू. ये ले टेम्पो डाल टेम्पो, बैंक से लोन ले, नहीं तो रिक्शा चला, वो भी नहीं. अरे आखिर करने वाला क्या है तू? जाने दो ना अब्बू, थक गया होगा वो, रात भर सफर करके आया है ना. तेरे को काय को उसकी इतनी फिकर? उसे है तेरी फिकर? नहीं तो क्या, जब तक हम दोनों जिंदा है ना
तब तक शादी करके अपने नवरे के घर को चली जा। हमारे बाद में ये कुछ नहीं करना तेरे वास्ते। देख देख, घर की कुछ भी खबर नहीं है उसको, दुनिया की खबरें पढ़ रहा है। ए सल्लू, कुछ सुनाई दे रहा क्या नहीं तेरे को? बहिरा हो गया क्या तू? ए सल्लू, शपथ या घरात माला का आजादी है का नहीं भाई? ए आजादीच्या गोष्टी मला नको शिकू तू, समझा क्या? पहले चार पैसे कमा के घर पे ला, बाद में अपने सल्लो। अरे दोघांनी मनावर घ्या आणि लवकरात लवकर लग्न करून टाका। अरे ही एवढी मोठी झाली तरी जबाबदारीची जरा सुद्धा जाणीव नाही हिला। काळजी नका करू आंटी, मी आहे ना, गेली 10 वर्ष आम्ही फ्रेंड्स आहोत, मी तिला चांगलाच ओळखतो, सहजासहजी नाही ऐकणार ती। आणि मला पण अजून 1 वर्ष पाहिजेच आहे आंटी, यावर्षी सगळे सब्जेक्ट क्लिअर होतील, मग मिळेल कुठेतरी चांगला जॉब। किती विषय राहिलेत तुझे? फक्त 2 निघतील यावर्षी। काय निघणार आहे यावर्षी? तुझ्या लग्नाची वरात। काय डोस देत आहे की काय याला? घाबरून पळून जाईल तो। आणि लग्न वगैरे अजून 2-3 वर्ष नाही, मला अजून करिअर करायचं आहे। यू डोंट नो मम्मा, आय विल बी द मोस्ट ग्लॅमरस हिरोईन इन बॉलिवूड, हो की नाही पप्पा? देवा, हे देवा अर्नॉल्ड, लवकरात लवकर माझी बॉडी तुझ्यासारखी हो दे आणि मला तुझ्यासोबत हॉलिवूड मध्ये ऍक्टिंग करण्याची मात्र संधी मिळू दे, एवढीच प्रार्थना देवा, प्लीज प्लीज देवा प्लीज। अरे काय हे मयांक, 12 वाजत आले अजून तू तयार नाही झालास, मग नाश्ता कधी करणार? हो एक मिनिट। काय रे तुझा हा देव? अर्नॉल्ड शिवाजीनगर? शिवाजीनगर नाही गाई, श्वार्झनेगर। अरे तेच ते, पण ऐकायला शिवाजीनगर सारखंच वाटतंय ना। तुला सांगतो ना, एकदा मला याचा आशीर्वाद मिळाला ना का, मी पण याच्या सारखा बॉडी बिल्डर होणार आणि मी पण या हॉलिवूडचा सुपरस्टार होणार। मला सांग कालच्या तुझ्या शोचं काय झालं, पोहोचलास ना वेळेवर? तुला सांगतो आई, माझी अशी सॉलिड एंट्री झाली ना की माझी एंट्री प्रेक्षकांनी अशी डोक्यावरच घेतली, सगळ्यांनी नुसता टाळ्यांचा वर्षाव केला आणि माझ्या सोबतचे सहकलाकार होते ना ते तर माझी ऍक्टिंग बघून थक्कच झाले। आणि पुन्हा एकदा तुझ्या या लाडक्या मुलामुळे रंगमंच ग्रुपला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं। छान। काय रे सगळ्यांच्या आधी येऊन बसलेस आज, काय विशेष? काय झालं आज परत घरी भांडण करून आलेस? चल 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 उठ चल। काय झालं? बाप जे सांगेल ते करायचं, आई जे देईल ते खायचं, बहीण जे बोलेल ते ऐकायचं। मला कळत नाही इतर देशांमध्ये जसं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे तसं आपल्या देशात का नाही? कारण सोन्या आपल्या देशात नाती असतात, संस्कार असतात, त्यांच्या चौकटीतच राहावं लागतं। नाती संस्कार सब झूठ है। जोपर्यंत माणसाकडे भरपूर पैसा आणि नाव नसेल ना तोपर्यंत तो कधीच समाधानी नाही असू शकत। उगीच तुझी फालतू फिलॉसॉफी झाडू नकोस, कळलं ना? तुला माहित होतं ना काल तुझ्या बहिणीला बघायला येणार आहेत, मग का नाही थांबलास घरी? आणि आपला शो कसा झाला असता? तुझी बहीण माझी बहीण नाहीये। अरे तिच्यासाठी एक काय 1000 शो कॅन्सल केले असते आपण। हे बघ सलीम, कला बिला सगळं ठीक आहे आपल्या जागी, पण नाती सगळ्यात महत्वाची। उद्या अल्लाला प्यारा झालास तर 4 माणसं लागतील ना खांद्यावर उचलून न्यायला। तू पण ना यार, तू का सेंटी करू नकोस, चल सिगारेट घेऊ चल। हॅलो कुमार जी, मैं पूजा बोल रही हूँ। हाँ पूजा जी बोलिए, कहाँ हो आप? जी मैं रेस्टोरेंट के बाहर खड़ी हूँ। अच्छा, मैं भी यही हूँ। वो क्या है ना कि कार पार्क कर रहा हूँ। अच्छा अच्छा, इम्पोर्टेड कार है ना तो सही जगह पे पार्क करना जरूरी है। हाँ। आप ऐसा कीजिए रेस्टोरेंट में बैठिए, मैं 2 मिनट में आया। और हाँ एसी में ही बैठिएगा, वो क्या है ना कि बाहर बहुत गर्मी है। ये रेस्टोरेंट एसी ही है? हाँ पता है, आप बैठिए मैं 2 मिनट में आया। ओके कूल।
ये मेरा पोर्टफोलियो। लुक अच्छा है तुम्हारा। थैंक यू सर। रोशनी ने एक्टिंग के बारे में बताया, अच्छा करती हो। रोशनी को दो साउथ की पिक्चर दिलाई है मैंने। अच्छा। यहाँ तक कि मैंने रजनी जी से बात की थी, लेकिन वहाँ कास्टिंग हो गई थी। जानती हो आज इंडस्ट्री में जितनी भी नई कास्टिंग है किसकी वजह से? कुमार गुप्ता। यहाँ तक कि मलिका को जैकी से किसने मिलाया? जैकी श्रॉफ। चैन, जैकी चैन, हॉलीवुड। अच्छा तुम्हें किस में इंटरेस्ट है? जी फिल्म्स, सीरियल्स, एड्स। वैसे मुझे सीरियल्स और एड्स में ज्यादा इंटरेस्ट है, क्योंकि सीरियल्स की आड़ में क्या है ना, आप फ्रीक्वेंटली स्क्रीन पे आते हो। गुड थिंकिंग। अच्छा कहाँ से शुरू करूँ? किसकी बहू हो तुम? सर मेरी अभी तक शादी नहीं हुई है। सीरियल का टाइटल है। ओ, थोड़ा लेट किया तुमने, पायलट शूट हो गया है। लेकिन क्या है ना कि अगर मैं चाहूँ तो उसको रीशूट करवा सकता हूँ तुमको लेके लीड में। सच? और नहीं तो क्या, अभी फोन लगाता हूँ एकता को। एकता? हाँ हाँ, एकता का तो सीरियल है, वो भी स्टार पे। एकता का तो फोन स्विच ऑफ आ रहा है, जीतू जी को लगाता हूँ। नहीं यार, जीतू जी तो बहुत नाराज है, उनकी बर्थडे पार्टी में नहीं गया था ना। मेरा फोन ही रिसीव नहीं करेंगे, घर पे जाके माफी मांगनी पड़ेगी। बस एक बार तुम्हारा काम हो जाए फिर देखना, घर घर में फेमस हो जाओगी। सच? हाथ बताओ, हाथ बताओ। जरा मैं भी तो देखूं तुम्हारे भाग्य में लीड रोल लिखा है या छोटा रोल। क्या बात है। कंगना का हाथ भी इसी तरह का है, लीड रोल है तुम्हारे भाग्य में। सच? लेकिन एक प्रॉब्लम है जो तुम दूर कर सकती हो। क्या? कॉम्प्रोमाइज। क्या है ना, आजकल इंडस्ट्री में सब करना पड़ता है, नहीं किया तो इंडस्ट्री में कोई कुत्ता भी नहीं पूछता। देखो कोई तुम पे लाखों करोड़ रुपए लगाएगा, गारंटी नहीं है कि उसका पैसा वापस मिलेगा, लेकिन गारंटी है कि तुम फेमस बनोगी, तुम्हें एक काम से दूसरा काम मिलेगा, पैसा मिलेगा, तब तुम्हें कॉम्प्रोमाइज करने की कोई जरूरत नहीं होगी, लोग तुम्हारे पीछे काम लेकर आएंगे। बस शुरू में थोड़ी सी तकलीफ उठानी पड़ेगी। पूजा लाजने वाटत। मी तुम्हाला एक गंमत दाखवतो, हे बघ विनायक, 11,000 अंगठा बनवल्यात, आता मी सुपरस्टार होणार। अगं पण तो काय बोलत होता, आणि तू मध्ये पडली नसती ना त्याचं तो उवाड पडलं असतं। मी त्याला काही बोलू देना, काय करायचं आणि काय नाही हे मी ठरवणार, आणि मी त्याच्याकडे गेले होते, तो माझ्या घरी आला नव्हता, तू न सांगता आलास, हे तू ठीक केलं नाही। तू कुठे जातेस, कोणाला भेटतेस हे विचारायचा हक्क मला नाही? तो हक्क मी तुला अजून दिलेला नाही। बोल काय सांगत होता? या लायला मजनूचं काय बिन असले? कास्टिंग डिरेक्टर आहे यार साला, तो पूजाला फसू पाहतोय, आणि हेच पीटर तिला समजावून सांगत होता पण ती ऐकतच नाहीये। कोण कास्टिंग एजंट आहे रे? कोणतरी गुप्ता नावाचा। कुमार गुप्ता? हा असंच काहीतरी नाव आहे। आपला पीटर ओळखतो ना त्याला चांगलाच, स्ट्रगलसला मोठी मोठी स्वप्न दाखवतो आणि नंतर त्यांचा गैरफायदा घेतो। हे फटकवलं पाहिजे ना विनायक एकदा साल्याला। अरे मी पण फसलो ना यार। अरे विनायक, त्या कुमार गुप्ताचं ऐकून मी 11,000 अंगठा बनवून घेतल्यात। कुठे भेटेला कुमार गुप्ता? चल दाखवतो तुला। चल क्या बात है मेरे आर्नोल्ड? या के तुझा खोटे अंगठ्या आणि माझे पैसे मला परत दे। मीटिंग में बैठा हूं, बाद में बात करते हैं ना। नंतर बिंतर नाही, आज याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे। चले चल, तू साइडला चल। ये क्या मजाक है यार, तुम लोग मेरे साथ ऐसे जबरदस्ती नहीं कर सकते। ओ आणि तू आमच्या ग्रुप मधल्या मुला मुलींना फसवलेलं चालतं। किसको फसाया मैंने? तुझ्या अंगठ्या या खोट्या आहे, मी खात्री करून घेतली आहे। ठीक है यार, पैसे दे देता हूँ, इतना क्या टेंशन लेता है। त्या पूजाशी चावट चाळे करत होता आणि काय काय बोलत होतास। चले चल चल,
बाहर चल, जाम झाला तुझा तुझ्या आईचं। अरे क्या करेगा मुझे बाहर लेके, हाँ मारेगा मुझे, मार मार। अरे मुझे मारकर तुम लोगों को कुछ मिलने वाला नहीं है, तुम लोगों की सोच नहीं बदल सकते, स्ट्रगलर्स हो तुम लोग सब, तुम्हारे जैसे लाखों लोग टैलेंटेड हैं यहाँ पर, सबके सब साले दर दर की ठोकरे खाते फिरेंगे, तुम में से किसी को भी कोई काम नहीं मिलेगा, साला कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, तुम लोग सब यहाँ पर कुएं के मेंढक हो सालों मेंढक, जरा बाहर की दुनिया में निकल कर देखो, हजारों लोग मुंबई इंडस्ट्री में आते हैं और एक चांस इंडस्ट्री में पाने के लिए कुछ भी करने को तैयार है, क्या करे भगवान ने फिल्म इंडस्ट्री ऐसी गंदी बनाई है, और जरूरत से ज्यादा लोगों को टैलेंट दिया है, और कलाकार की कोई वैल्यू नहीं है आजकल, बनाने वाले ने फालतू इंडस्ट्री बनाई है, उसमें मैं क्या कर सकता हूँ। ए कुमार गुप्ता, बनवणाऱ्यांना मोठ्या मेहनतीने बनवली होती इंडस्ट्री, कळलं ना? दादासाहेब फाळके, पी शांताराम ही नावं तरी ऐकलेस कधी? त्यांनी कला म्हणून एक व्यवसाय म्हणून बनवली होती इंडस्ट्री, पण तुझ्यासारख्या नालायक आणि वापिलिंपी लोकांनी या इंडस्ट्रीची वाट लावली, तुम्ही या कलेचा बाजार मांडलाय, परत जर आमच्या ग्रुपच्या कुठल्याही मुलाच्या आसपास दिसलास ना, पार्सल करून गावाला पाठवेन सांगतोय। अरे सुन, ये वापिलिंपी क्या है? वासना पिपासू लिंग पिसाट, म्हणजे तू। साला हा कुमार गुप्ता जे काय बोललाय ना, बाकी खरं बोललाय यार, साला अपने लाइन में बहुत कॉम्पिटिशन है, मला नाही वाटत इथं पुण्यात राहून आपल्यापैकी कोण प्रगती करेल। ए असं बोलू नको यार, थेट हॉलिवूड पर्यंत मजल मारायची आहे, आणि मोठे मोठे आर्टिस्ट सुद्धा स्ट्रगल करूनच वर आलेत ना। हे बघा, मला काय माहित नाही कोणाला काय करायचं ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काम मेहनतीने आणि चिकाटीने केलं ना तर यश हे मिळतच मिळत, ते सगळं मान्य आहे यार, पण पुढे करणार काय, असे हातावर हात धरून बसणार का? चला पुढच्या नाटकाच्या तयारीला लागा। ठीक आहे विनायक, आज स्क्रिप्ट दे वाचायला, उद्या परवा बसू नाटक। नाही, नाही म्हणजे? इथून पुढे नाटक करायचं नाही। अरे काय बोलतोयस तू, एवढा नर्वस नको रे विनायक, लाईफ आहे, अप्स अँड डाऊन्स आहेत ते तर येणारच, चला टेन्शन नका घेऊ। सांगितलं ना मी, इथून पुढे नाटक, एकांकिका, पथनाट्य करायचं नाही। मग काय सिनेमा करायचा का? हो सिनेमा करायचा। आपल्याकडे स्टोरी आहे, आपल्याकडे डिरेक्टर आहे, आपल्याकडे आर्टिस्ट आहेत, आर्ट डिरेक्टर आहे, म्युझिक डिरेक्टर आहे, हां आपल्याकडे फक्त एक कॅमेरामन नाही आहे, पण तो आपण मुंबईवरनं मागवू। अरे सिनेमा करायचा म्हणजे काय सोपं काम आहे का? त्याला पैसा लागतो विनायक, आणि आपल्याकडे फक्त मॅन पॉवर आहे, इतर खर्च कसा करणार? अरे करू आपण काहीतरी, सगळे मिळून ना थोडा थोडा फायनान्स जमा करू। हे बघ, माझ्याकडे स्टोरी रेडी आहे, त्या स्टोरीवरून मी स्क्रीन प्ले तयार करतो, एकदा स्क्रीन प्ले रेडी झाला की आपल्याला बजेटचा अंदाज येईल, आणि एकदा बजेटचा अंदाज झाला की मग आपण बघू ना पैसा कसा उभा करायचा ते। हां आधी खर्चाचा अंदाज काढा। काय खर्चाचा अंदाज काढा? हे बघ विनायक, सिनेमा बनवणं म्हणजे खायचं काम नाहीये। काय रे तू किती निगेटिव्ह बोलतोस, चला कधीतरी थोडासा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखव।
हे बघ सलीम, मला माहिती आहे सिनेमा बनवणं हे खायचं काम नाही आहे. माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असणार. मुंबईला धक्के खाऊन परत आलो इथे मी. पण मला एक गोष्ट सांग, दादासाहेब फाळके ज्यांनी भारतातला पहिला सिनेमा बनवला, त्यांना किती अडचणी आल्या असतील तो सिनेमा बनवताना. पण त्यांनी जिद्दीनं मेहनतीनं तो सिनेमा पूर्ण केलाच ना. अरे आणि हल्ली टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की सिनेमा बनवण्यासाठी खूप पैसा नाही लागत. आपण जर जिद्दीनं मेहनतीनं हुशारीनं काम केलं ना, आपणही एक चांगला सिनेमा करू. विश्वास ठेवा यार माझ्या. ठीक आहे मग, कशाची वाट पाहताय? करूया सुरू. उनकी तरफ से मैं माफी मांगती हूँ, मुझे काम करना है. मैंने कहा मना किया है जी? मैं आपको थोड़ी देर में फोन करूं, मुझे एक फोन आ रहा है जी. पूजा बोल. फोन कोणाचा होता? बॉयफ्रेंडचा होता. तुला काय प्रॉब्लेम? संध्याकाळी हॉलवर ये, बोलायचं तुझ्याशी. काही गरज नाहीये, तूच जा आणि तुझं ते तुंतुनं ओरखडत बस. तुंतुनं काय बोलतेस? गिटार आहे ती. तेच ते. संध्याकाळी हॉलवर ये, विनायकने बोलावलंय आणि तुझ्यासाठी सरप्राईज आहे. सरप्राईज? काय सरप्राईज? ते तुला आल्यावरच कळेल. ठीक आहे. आणि कॉम्पिटिशन जिंकून अस्मिता बाहेर येते. तिच्या हातामध्ये ट्रॉफी आहे, तिच्या समोर लोकांची गर्दी आहे. गर्दीतला प्रत्येक माणूस तिच्याशी हात मिळवायला, तिचा ऑटोग्राफ घ्यायला, तिच्या बरोबर फोटो काढायला आसुसलेला आहे. पण अस्मिताचे डोळे मात्र त्या गर्दीतून आदित्यला शोधत आहेत. तिला आदित्य कुठेच दिसत नाहीये, कारण आदित्य एकटाच लांब एका कोपऱ्यात उभा आहे. त्या कोपऱ्यात उभा राहून तो आपल्या प्रियसीकडे बघतोय, तिला तिला मिळणाऱ्या या सगळ्या यशाकडे बघतोय. आणि तो गपचूप जायला वळतो आणि त्याच वेळेला अस्मिताची नजर त्याच्यावर पडते. दोघांचे डोळे एकमेकांमध्ये लॉक होतात आणि मग अस्मिता सगळं विसरून, सगळं सोडून सुसाट वेगानं आदित्यच्या दिशेने धावायला लागते. गर्दीतली माणसं मध्ये त्यांना बाजूला करते, आदित्यच्या समोर येऊन उभी राहते. आता दोघं एकमेकांसमोर आहेत, दोघं एकमेकांकडे बघतायत. अस्मिताच्या डोळ्यात हळूहळू पाणी यायला लागतं आणि ती पुढच्या क्षणालाच आदित्यला गच्च मिठी मारते. दोघं रडतायत पण दोघं खूप हॅपी आहेत, खुश आहेत. हळूहळू म्युझिक फेड इन होतं आणि मग एंड स्क्रोल सुरू होतो आणि इथे आपली फिल्म संपते. काय रे, आवडली नाही का स्टोरी? आवडली ना, अगदी हृदयाला स्पर्श करणारी कथा आहे. तुझी ही कथा ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आलं आणि जोपर्यंत तू मला तो त्या आदित्याचा रोल देत नाही ना, तोपर्यंत मी असंच रडत राहणार. हे पण नाही, कथानं खूप छान आहे, मजा येईल करायला. आणि हा मला काय कॅरेक्टर असेल तर सांग, म्हणजे मी आजपासून तयारीला लागतो, है ना? हा, आणि मलाही रोल आहे ना. हा आहे ना, तुला रोल आहे. म्हणजे शेवटी माणसांच्या होणाऱ्या गर्दीमध्ये दोन चार माणसांची गर्दी तू एकटाच करशील जाड्या. ए, तुझ्या बापाचं खातो काय? ए बापावर जाऊ नका. आईला बापाचं काय, तुझ्या आजोबाचं काढेल, तुझ्या पंजोबाचं काढेल, तुझ्या. अरे गप बसा रे, असेच भांडत राहिलं तर फिल्म कधी करणार आपण? आता कोणी कोणी काय करायचं ते सांगतो. सगळ्यात आधी हिरो. हिरो आदित्यचा रोल अमित तू करायचास. ओके बॉस. दम्या हा, तू हिरोच्या मित्राचा रोल करायचा. कॉमेडी रोल आहे. यस. हा करेल कॉमेडी, याला नुसतं पाहिलं तरी हसू येते. संतोष तू आर्ट डिरेक्टर, तुला सगळी लिस्ट देतो मी काढून. अरे मी कधी नाही म्हणालो, अगदी काहीही काम दे मला, झाडू मारण्यापासून सगळं काम मी करतो, त्याचं टेन्शन घेऊ नका. सलीम विलनचा रोल तू करायचा, चॅलेंजिंग रोल आहे. पीटर हा, गाण्याच्या टोटल 3 सिच्युएशन आहे. ओके, तू मला मागे ती चाल ऐकवली होतीस ना, त्याच्यावर काम कर, ती मस्त आहे. पण
गाण्याचे लिरिक्स स्ट्रिक्टली मराठीत हवेत. मराठी फिल्ममध्ये आपल्याला हिंदी गाणं नको आहे. ओके बॉस. दादा, अस्मिताच्या रोलसाठी मला डान्स शिकावा लागेल ना? नाही पूजा, म्हणजे तुला डान्स शिकायची गरज नाही आहे. पण तुझ्या चित्रपटातली हिरोईन तर डान्सर आहे, मग तू डान्स दाखवणार नाहीयेस का? नाही, असं कसं, तिच्या डान्सवरच तर सगळी स्टोरी अवलंबून आहे. मग मला डान्स शिकावा लागेल नाही का? हे बघ पूजा, अस्मिताचा रोल तू करत नाहीयेस, तू तिच्या बहिणीचा रोल करतेस. हे काय दादा, मला हिरोईन व्हायचं आहे. हिरोईनच्या लायकीची नाही. ए गप्रे, सी म्हणजे अस्मिताचं जे कॅरेक्टर माझ्या डोळ्यासमोर आहे त्याचा लुक खूप वेगळा आहे. म्हणजे तू छान दिसतेस, पण अस्मिता ही खूप साधी हवी, खूप सिंपल हवी, सरळ हवी, पण तरीही खूप सुंदर हवी. तिचा लुक, तिचा स्माईल, सगळं परफेक्ट हवं. यातला एक पण गुण नाही हिच्यामध्ये. पीटर. विनायक, मी कॅरेक्टर स्केच बनू का? हो बनव ना, पण आपल्याला ऑडिशन्स घ्यावे लागतील. पूजा प्लीज डोंट माइंड. आणि ऑडिशन्स मधून आपल्याला इतरही कलाकार मिळतील, सो आपण ऑडिशन्स घेऊ. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्याकडे पैसे असतील. त्यामुळे आत्तापासून सगळ्यांनी फायनान्सर शोधायला लागा. ओके ओके बॉस. ओके बॉस. आपली सगळी तयारी झाली जवळजवळ. ही तर सुरुवात आहे. देवाच्या कृपेनं सगळं नीट व्हायला पाहिजे. असं काय बोलतोय सर, तुझ्या तोंडून पहिल्यांदा असं ऐकतोय मी. काय ना संतोष, तुम्ही सगळी लोक नवीन आहात म्हणून तुम्हाला ही सगळी गंमत वाटते, मजा वाटते. इतकं सोपं नाही आहे फिल्म बनवणं. लोकांचे आयुष्य निघून जातात पण त्याचा एक चित्रपट सुद्धा पूर्ण होत नाही. मुंबईत असताना खूप जवळून पाहिलं बाबा हे सगळं. बोल अमित. आपल्या चित्रपटाच्या फायनान्ससाठी एक व्यक्ती मिळाली आपल्याला. आपल्याला भेटायला जायचं त्यांना. कधी? सोमवारची अपॉइंटमेंट मिळाली आहे, चालेल ना? हो चालेल. आपण ज्यांना भेटायला जाणार आहोत ना ते खूप मोठे व्यावसायिक आहेत, तर आपल्याला पूर्ण तयारीनिशी जावं लागणार आहे. तू एक व्यवस्थित प्रोजेक्ट रिपोर्ट बनव. ठीक आहे, मी करतो सगळी तयारी, नाहीतरी 4-5 दिवस आहेत. ओके बाय. ओके बाय. नमस्कार. नमस्कार. टायपिंग करून मिळेल का इथे? नाही, समोर सलून मध्ये मिळेल. बघताय काय हा बोर्ड वाचा तुम्ही, DTP, झेरॉक्स, इंग्लिश. मराठी टायपिंग मिळेल ना? मराठी मिळेल, इंग्रजी मिळेल, हिंदी मिळेल, सगळं मिळेल. कळलं? 22 रुपये पान. बर. फॉन्ट 14 बर. त्याच्यापेक्षा कमी फॉन्ट असेल तर आमच्याकडे नाही. बर. अंदाजे 100 पानांचे किती होतील? 22 रुपये पान प्रमाणे 100 पानाचे किती होतात? 2200. शाळेत शिकलो नाही का? आण दे आणि प्रश्न विचारू नका, काम द्या काय ते वा. हे अक्षर घाणेरड आहे, वेळ लागेल. त्या एक्स्ट्रा वेळेचे 100 रुपये होतील. बर. ऍडव्हान्स द्या. किती? सगळं द्या. नाही म्हणजे एवढे पैसे नाहीत आता माझ्याजवळ. नऊशे आहेत, चालतील का? दोन दिवसांनी या. बरं, ते फॉर्मॅट जरा वेगळा आहे टायपिंगचा आणि मला फॉन्ट पण सिलेक्ट करून हवा होता. ते तुमचं काम केवढं आहे, कटकटी केवढी आहे, 100 रुपये जास्तच सांगायला पाहिजे होते. एक काम करा, तिथे बाजूला जिना आहे, कळलं? कुठे? कुठे काय, 125 जिना तिथेच आहे, जाऊन बघा म्हणजे कळेल. हो. त्या जिन्यावरनं वर जा. बर. पण हळू जा. का जिना पडेल का? पडका जिना असतात, आमचं टायपिंग सेक्शन वर ठेवलं असतं का? नाही. जिना मजबूत आहे, पण त्या जिन्याच्या खाली जोशी काका राहतात. हे जोशी काका जरा एवढा आवाज झाला की लगेच बुंबा बम करतात. तेव्हा पाय न वाजवता जा, उगाच आवाज करू नका. गेलात की समोर एक दरवाजा दिसेल, तो वाजवू नका, तो उघडाच आहे.
तिथे दोन टायपिस्ट असतील, तिथल्या उजव्या बाजूला आहे, तिच्याकडे द्या. तुमचं काय ते टायपिंग का फॉन्ट काय ते नीट समजावून सांगा. बरं काय ती डायरी? हा मी जाऊ. जा. येताना जाताना जिन्याचा आवाज करू नये. वरचे देशपांडे वरच राहतात, खाली चौकशी करू नये. जिना चढताना 8व्या क्रमांकाची पायरी जपून चढावी. साठी आलोय. मराठी आहे? हो. फॉन्ट कोणता हवाय? कुठलाही तुम्हाला आवडेल तो. याच पद्धतीने करायचंय का? हो याच पद्धतीनं. ठीक आहे, करून ठेवतोय. ऍडव्हान्स जमा केलेत ना तुम्ही? हो, त्या काकांना दिले ना मी 900 रुपये दिले. ठीक आहे, उद्या दुपारपर्यंत या. बर. तुमचं झालं की कळवाल का मला? त्या डायरीत नंबर आहे माझा आणि आमचा हॉलचा ॲड्रेस पण आहे. ॲक्च्युली आमच्या फिल्मचं स्क्रिप्ट आहे. हो, पुढच्या आठवड्यापासून ऑडिशन्स पण आहेत. 5 मिनटं झाली आहेत, देशपांडे काका येतील आतावर. हो, मी निघतोच आहे ना. तुम्ही झाल्यावर कळवा, म्हणजे मी येतो उद्या संध्याकाळी, किंवा मग कोणाला तरी पाठवतो. नाही, किंवा मीच येतो. हां, हो चालेल. बर, येतो. या. संध्या, पैसे किती तुझ्याकडे? पैसे नाही आहेत शिल्लक, 50-1 रुपये असतील का? अरे ते आपलं प्रोजेक्ट रिपोर्टचं काम दिले DP साठी, आज कसे बसे 900 रुपये ऍडव्हान्स दिले मी त्यांना, उरलेले पैसे द्यायचे उद्या. ग्रुपमध्ये मागू कुणाला? आपल्या ग्रुपमध्ये कोणीच कमावतं नाही आहे, सगळेच आपल्या आईबाबांवर अवलंबून आहेत. त्यांना त्यांच्या घरची माया तरी मिळते, आपल्याला ते पण नाही. ए, उगीच इमोशनल नकोस. हे अख्खं जग आपले, ही कला आपली आई आहे, प्रेक्षक आपले बाप आहेत. पैशाचं काय ते बोल. कधी लागणार आहेत? उद्या संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, आहे एक काम, उद्या घेतो पार्टीकडून ऍडव्हान्स मग. नमस्ते डायरेक्टर साहब, सुना है फिल्म बना रहे हैं और हीरोइन नहीं मिल रही. हीरोइन चाहिए? ए, जातो का भाड्या? थांब, आम्हाला गरज नाही तुझी, जा चल. ठीक है, ठीक है. अच्छी अच्छी लड़कियां हैं 16-17 साल की. स्क्रीन टेस्ट के साथ स्किन टेस्ट लिया तो भी कोई प्रॉब्लम नहीं. आता जातो का दाखू भाड्या तुला? आम्हाला जे काही मिळवायचंय ना ते आम्ही आमच्या पद्धतीनं मेहनत करून मिळवू. तुझ्यासारखा नीचपणा करायची गरज नाही आम्हाला. जा चल. ठीक है, ठीक है, ठीक है. फायनान्सर भी अपने पास, जरूरत पड़ी तो याद करना, 2-3 करोड़ तो यूं ही लगा देंगे. बहन का टका.
माझा बॅनर रेडी होईल. तुझी लिस्ट झाली का रे? आणखी 8-10 कलाकारांची गरज आहे आणि शेवटच्या सीनसाठी क्राऊड अँड डान्सर पाहिजेत. त्या 8 3 मुली 2 मुलं, 1 आईच्या रोलसाठी आणि 2 40-तले कलाकार लागतील. ऑडिशन्स घ्यावे लागतील आणि हे सगळे मिळतील, पण हिरोईनचं काय? हो, ती तर परफेक्ट डान्सर पाहिजे. अरे आपण त्या कलासागरवाल्यांना विचारूया की त्यांच्या ग्रुपमध्ये डान्सर मुली असतीलच ना. नको रे, कलासागरवाले नको. त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्या लावणी डान्सर्स आहेत, आपल्याला लावणीवाली मुलगी नको आहे. ते पण आहेच, आपल्याला वेस्टर्न डान्सर पाहिजे. एनिवे ऑडिशनच्या तयारीला लागा. हां, मी 2-4 ठिकाणी बॅनर लावलेत, कॉलेजजवळ लावले, स्टँडवर आणि थिएटरजवळ पण लावलेत. नंबर कोणाचा दिला? माझा आणि संतोषचा. सकाळपासून 2-4 कॉल येऊन गेलेत. हा बघ आणखी पीटर कुठे? हॅलो. अरे पूजा बरोबर आत्ताच बाहेर गेला. राजू नेहमी सांगत असतो तुमच्याबद्दल की तुम्ही खूप कमी वयात खूप कष्ट करून यश मिळवलं आणि तेही बिकट परिस्थितीत. बरं, त्या विषयावर आपण नंतर चर्चा करू. तुमचं काम काय ते बोला. हो, हे विनायक सर, मी यांच्याच ग्रुपमध्ये ऍक्टिंग करतो. काय नाव ग्रुपचं? रंगमंच ग्रुप. गेल्या वर्षीची राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली आम्ही. गुड. हेच लेखक आणि दिग्दर्शक आहेत. सर, आम्ही चित्रपट बनवायचं ठरवलंय आणि त्याकरता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला मदत करावीत असं. काही प्रोजेक्ट रिपोर्ट आणलाय बरोबर? सर, ॲक्च्युली मी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायला दिला आहे, तो आम्हाला आज किंवा उद्या मिळेल. आज की उद्या? खरं तर आज गेलो असतो तर आजच मिळाला असता. मग याच्या आधी का नाही आणलात बरोबर? ते आम्हाला वाटलं उशीर होईल म्हणून आम्ही घाई घाईत आलो. काही स्टोरी बिरी काय आहे? काही स्टोरी वाचायला मिळेल? वाचायला मी आत्ता नाही देऊ शकणार, पण मी तुम्हाला नरेट करू शकतो. 15-20 मिनिटं लागतील. 15 मिनिटं की 20 मिनिटं? 15. एवढा वेळ नाही देऊ शकत. बरं, तुमच्या या चित्रपटाला. सॉरी. तुमच्या या चित्रपटात हिरो हिरोईन कोण आहेत? तसे नावाजलेले कोणी नाही आहेत. आमच्या ग्रुपमधला एक मुलगा आहे अमित, तोच नायक आहे. आणि हिरोईन? हिरोईनसाठी आम्ही शोध घेतोय, म्हणजे इनफॅक्ट उद्यापासून आमचं ऑडिशन सुरू. त्यातून मिळेलच आम्हाला हिरोईन. मिळेल का नक्की? हो, म्हणजे मिळेलच ना. आणि समजा नाही मिळाली तर मग इतर कोऑर्डिनेटर्सना किंवा ग्रुप्सना आम्ही कॉन्टॅक्ट करू. बरं, तुमच्या चित्रपटाचं बजेट किती? फर्स्ट प्रिंट पर्यंतचं बजेट साधारण 50-60 लाख. 60 लाख? हा. 60 लाखात होईल तुमचा चित्रपट? तसा व्हायला नाही. होईल होईल. समजा मी 60 लाख इन्व्हेस्ट केले तर मला किती फायदा होईल त्यात? कसं आहे साहेब, पिक्चर चालला तर दुप्पट तिप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. आणि जर नाही चालला तर? तर नुकसानही होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं, चालेल तुमचा चित्रपट? सर, फिल्म इंडस्ट्रीत कोणी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत. मी एवढंच सांगू शकतो की आम्ही 100% प्रयत्न करू. हो, काय प्रयत्न करणार? जर तुम्ही तुमच्या प्रोजेक्टबद्दल काही ठामपणे बोलू शकत नाही तर तो प्रोजेक्ट सक्सेसफुल व्हायला तुम्ही काय करणार? सॉरी, मी काही मदत नाही करू शकणार तुमची, कारण ज्या कामात मला 100% फायदा असतो अशाच कामात मी हात घालतो. या तुम्ही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव मयंक, तुमच्यातला आत्मविश्वास हाच तुम्हाला मोठं करू शकतो. हो. पैशाची व्यवस्था झाली? अरे यार, तो प्रोजेक्ट रिपोर्ट आणायचा नाही का? चल उद्या सकाळीच ॲडव्हान्स घेतो हां, आणि सकाळीच प्रोजेक्ट रिपोर्ट आणूया. चल आता जेवून घेऊया यार, मला भूक लागली आहे. काय झालं का काम? काका, आज थोडीशी घाई आहे. आज आईला पण घेऊन जायचंय आणि आज आमच्या शाळेत डान्स प्रोग्राम आहे, मी पण भाग घेणार आहे त्या. बघ, हे नाच गाणी रंग ढंग तमाशे भरणं आहे आपल्यासाठी नसतात ते, कळलं का? काका, आजचा दिवस जाऊ द्या, आपण नंतर बोलू. निघते मी. अग, काय सांगणार तुम्हा पोरीनं. अरे ही जडी चावडा दिनो. अरे तुमचा बा
सासर या ठिकाणी दारात इडती पडलाय आणि तुम्ही असं पळताय वय पळा. मी डोळाचा मी कडाचा दोर कापलाय. तुम्ही कडावरून उड्या टाकून तरी मरा नाहीतर मुघलांशी लढून तरी मरा. हर हर महादेव. जय महाराष्ट्र सर. नेक्स्ट मारला जातो हात. छान मस्त. साली एक औरत आई थी कलम वाली बोली थी झंडा लहराऊंगी. एक बार मैं अपनी खुद की फिल्म देखते देखते सो गए तभी मुझे पता चला फिल्म फिल्म में तीन चीजों से चलती है. सर पुढ़ से डायलॉग का है. नेक्स्ट पकड़ने की बात छोड़ अपन को कोई टच भी नहीं कर सकता. यम महाराज. नेक्स्ट लोक माले नाना बोलतस स्पॉट नाना. जो भी नवा डायरेक्टर येस तो माले चीज भेटस स्पॉट नाना जागे वरला नाना. अजून किती वेळ लागेल? अजून अर्धा तास तरी लागेल. तुम्हाला डायलॉग दिलेत ना ती स्क्रिप्ट घ्या आणि वाचत बसा. हो थोडं लवकर होईल का माझं काम? 4:30 एस टी आहे माझी. अहो आता 4:45 वाजले तुमची 4:30 एस टी गेली पण असणार. नाही नसेल गेली. याच्यानं जाणार पण नाही. का सांगून आलात काय कंडक्टरला? अहो त्या एस टीचा ड्रायव्हर आहे की मी. का हो मी हिरोचे डायलॉग बोलू का हिरोईनचे डायलॉग बोलू? अगं पूजा या मुलीला का सोडलायत? ही रिक्वायरमेंट नाही आपली. अरे दादा मी फॉर्म भरून घेतच नव्हती पण मुलीची आई ऐकायलाच तयार नाहीये. झालं का झालं झालं का झालं? हे बघत आई आम्हाला सध्या बाल कलाकारांची गरज नाही. तुम्ही पुढच्या वेळेला या. आओ आओ लहान नाही ती. तिला साडी नेसून बघा एकदम मोठी वाटेल ती साडी नेसल्यावर मोठी. तुम्हाला वय जास्त पाहिजे का? तिचे केस रंगवा पांढरे एकदम पांढरे म्हातारी दिसेल ती एकदम म्हातारी. सर एकदा तरी बघा तिच्याकडे खूप चांगली ऍक्टिंग करते ती एकदम मस्त पोरगी एकदम मस्त. डान्स पण इतकं भारी करते. मला माहिती असतं तर मी साडीच नेसून आणली असती. पिंट्या डान्स कर पटकन डान्स कर बघा. आओ आओ थांबवा तिला थांबवा प्लीज थांब. हा पिंटे थांब थांब थांब. सर काय म्हणतात? हा बोला सर बोला. हे बघा ताई आमच्या लेखकानं जे स्क्रिप्ट लिहिलंय की नाही हा त्याप्रमाणे तुमच्या मुलीचा लुक आमच्या नायिकेशी जुळत नाही. लेखकाने जसं लिहिलंय तसाच लुक असायला हवा ना. तुमच्या लेखकाला डोंबल्याचं कळतं? कधी हिरोईन पाहिले का तुमच्या लेखकानी? हा आम्हाला जास्त वयाचीच हिरोईन हवी आहे. साहेब मी चालेल का सर? मला ट्राय करून बघा ना. सरांना आता वेळ नाहीये भरपूर ऑडिशन बाकी आहेत. चला तुम्ही सर या या चला लवकर. सर मी नंबर देते मला ट्राय करून बघा. प्लीज प्लीज मला ट्राय करून बघा ना सर. अयो लक्ष्मी अयो मांजनामा. अरे रोना दोना बंद कर रे. मैं तेरा हो ना तू मेरी हो ना. अरे बंद कर रे रोना दोना. नहीं तो मैं कुकी गन मुर गन निकल का एक गन दोन गन तीन गन चार गन गोली मार का डिशम 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 रे. यप्पड़ा एंड वा रस्कला एंड नाल कुट्टी पोरगी गावर लीक मारते वगा मिट्टी. आम्ही ते स्क्रिप्ट दिले ना तुम्हाला त्यातलं बोला ना. तुम्ही सांगितलेल्या मुलीबरोबर मी मी लग्न करणार. लग्नाचा विचार पाठ नाही का झाले? नाही सर. डान्स येतो का? येतो ना. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका ए ए ए ए ए ए ए ए डिंक चिका. ओके 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 ना सर. म्हणजे तुम्ही मला सिलेक्ट करत आहात ना सर? हा म्हणजे तुम्ही निघा आम्ही कळू. सर असं करू नका सर. मी तुमच्या पाया पडतो सर. प्लीज सर मला पिक्चरमध्ये एक संधी द्या सर.
मी चांगलं करू शकतो सर, प्लीज सर मला घ्या सर, मी करू शकतो सर चांगलं, प्लीज सर मी करू शकतो सर चांगलं. रडू नकोस, नाव काय तुझं? योगेश, योगेश पवार. हे बघ योगेश, तुला हे सगळं नाही जमत म्हणून मी तुला नाही घेऊ शकत, ओके? मला एक सांग, ऍक्टिंग सोडून तू दुसरं काय करू शकतोस? नाही सर, काही नाही. अरे असं कसं? देवानं प्रत्येक माणसात काहीतरी एक कला दिलेली असते, तुझ्यातली खरी कला कुठली ती ओळख ना. हे बघ, तू जर फक्त या इंडस्ट्रीतलं ग्लॅमर, प्रसिद्धी, पैसा बघून इथे आला असशील तर हे चुकीचं आहे. तुम्ही सांगताना तसं मी करू शकतो सर. हो, मी ॲक्टिंगचे बरेच वर्कशॉप केलेत सर, आणि कुमार गुप्ताकडे 30,000 रुपये भरून मी ॲक्टिंग शिकलो आहे सर. आणि तुम्ही म्हणत असाल ना तर डान्स क्लाससुद्धा लावतो मी सर, पण मला घ्या सर. गावावरून आलो आहे त्याला 3 वर्ष झाली, पण अजून कशात काहीच नाही झालं या इंडस्ट्रीत माझं. प्लीज सर, नाही बोलू नका सर, हवं तर मी तुमच्या पायावर पडतो सर, पण प्लीज सर, प्लीज मला घ्या. ऐक माझं, ऐक. हे बघ, असे पैसे भरून वर्कशॉप करून ॲक्टर नाही बनता येत, त्याच्यासाठी काहीतरी एक खरा स्पार्क असावा लागतो, आणि या कलेचा स्पार्क तुझ्यात नाही आहे. मग या मोठे हिरोंची मुलं ती पण शिक्षण घेऊनच सर ॲक्टर बनतात ना, मग मी का नाही सर? त्यांच्या बापाकडे खूप पैसा असतो. आहे तुझ्या बापाकडे पैसा? हेच तर आहे ना, ॲक्टरचा मुलगा ॲक्टर, सिंगरचा मुलगा सिंगर, क्रिकेटरचा मुलगा क्रिकेटर. पैशाच्या जोरावर लादली जातात ही लोक आपल्यावर. बघतोस ना त्यांचे सिनेमे, आणि त्यातले जे खरंच टॅलेंटेड असतात तेवढेच टिकतात, बाकीचे जातात 12 भावात. पण अशा लोकांमुळे खरे कलाकार सुद्धा मागे पडतात, हेच तर दुर्दैव आहे ना आपलं. ही बॅग घे, गावी परत जा, जे तुला खरोखर जमत ते शिक, त्यात मेहनत घे, मोठा हो. तू खरंच खूप मोठा होणार आहेस, या सगळ्या फंदात नको पडूस. जा जा. ठीक आहे सर. अहो ये घे मॅडम. हां, तुम्ही सुरू करा. अरे हॅलो, काय बस फोडले? कोणी प्रवाशाने? अरे बापरे, आलो आलो. अहो काय, अहो मी हिरोईनचे डायलॉग वाचू का हिरोचे डायलॉग वाचू? चला रे आवरा पटपट, मामा येतील आता. मामा 2 मिनिटं 2 मिनिटं. ए चला चला आवरा आवरा. संध्या इकडे. ती मुलगी दिसते. मस्त आहे रे, ऑडिशनला आली. बोलू, घेऊ फॉर्म भरून तिचा. अरे फॉर्म नाही, ती DTP वाली आहे. 2 दिवस झाले प्रोजेक्ट रिपोर्ट देऊन आपण अजून घ्यायला नाही गेलो आहे. एक काम कर, तिला सांग उद्या पैसे देतो, आणि माझ्यासाठी विचारलं तर सांग ऑडिशनमध्ये म्हणून. जा जा. ठीक आहे. ॲक्च्युली मला ऑडिशन द्यायची. Thank you.
एकदम सॉलिड डान्स केलात तुम्ही. थँक यू. दिसायलाही सुंदर आहे तुझ्यापेक्षा तरी नक्कीच. हो हो. हिरोईन फायनल आहे. ठीक आहे. मी निघतीय, सलीम बरोबर जातीय, पीटर नाहीये, लवकर जावं लागेल. बर, पण उद्या वेळ द्यायचा. हो नक्की. बाय बाय बाय. चला चला चला, कामाला लागा. चला बाय. तुमचं नाव मला? मी रसिका. ओ हाय रसिका. म्हणजे बघा, उद्यापासून आपली रिहर्सल सुरू होते, तर मग तुम्हाला कसं काय वेळ? तुम्ही वेळ सांगा तसं मी ॲडजस्ट करून घेईन. हां म्हणजे दुपारनंतर कधी चालेल. तुम्ही आत्ता कशा जाणार घरी? म्हणजे मी कोणाला सोडायला सांगू का? तुम्ही कुठे राहता? मी कसबा पेठेत. आणि तुम्ही? येरवड्यात. म्हणजे येरवड्याजवळ. मी सांगतो कोणाला तरी. तुम्ही सोडलं तर बरं होईल. सोडतो ना. अमित जरा किल्लीची बाईक काय, जरा बाईकची किल्ली दे. संतोष ते सगळे फॉर्म आणि फोटो घे, ते एका पिशवीत ठेव, पिशवी टेबलावर ठेव आणि टेबल तिथेच राहू दे. ठीक आहे. चला जात. निघतो मी. बाय. एक मिनिट. हा यात तुमची स्क्रिप्ट आहे. पण मी अजून याचे पैसे दिले नाहीयेत. नाही दिले तरी चालतील. पण मग ते देशपांडे काका? अहो 6 वर्षांपासून काम करते मी तिथे, एवढं तर क्रेडिट असणारच ना. पण पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. ठीक आहे, तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं द्या. बर, तुम्ही उद्या येताना घेऊन याल प्लीज. काय आता न्यायला काहीच नाही. हो चालेल, घेऊन येते. बर बाय. बाय. काय ग रसिका, आज उशीर झाला तुला? जास्त काम होतं का? नाही ग आई, जरा बाहेर गेले होते दुसऱ्या कामासाठी. अगं हे एकच काम करताना किती त्रास होतो तुला, दुसरा आणि कशाला घेतलास? ते देशपांडे काही बोलले का? तसं नाही आहे गाई. बर ठीक आहे, तू हातपाय धुवून घे, मी चहा टाकते. अगं तू बस, मी करते चहा. बर. अगं रसिका, या अर्चना आणि मानवचं पुन्हा एकदा भांडण झालं. तिची सासूना काहीतरी सुखानं जगू देईना. काय बोलतेस, काल तर बरे होते ना दोघे, काल कुठेतरी जेवायला पण गेले होते ना बाहेर. हो ना, चांगले फिरायला गेले होते, पावभाजी खाऊन आले. पण तिच्या सासूने पुन्हा एकदा मानवचे कान भरले. सटीवी मेली. जाऊ दे ना आई, तू कशाला टेन्शन घेतेस? उद्या पुन्हा सगळं सुरळीत होईल, सिरियल आहे ती. स्वतःला मुलगी असली ना मग अशा गोष्टी मनाला लागतात. उद्या तुझी सासू अशी तुझ्याशी वागली तर तू काय करणार आहेस? मला नाही आहे लग्न बिग्न करायचं. मग काय अशीच राहणार आहेस बिनलग्नाची? हो अशीच राहीन. मी लग्न करून गेले तर तुझ्याकडे कोण पाहणार? एकटी राहशील माझ्याशिवाय? राहावं लागेल का पोरी? माझ्यामुळे उगाच तुझ्या आयुष्याचं नुकसान नको. हे काय गाय, हे बघ माझ्याकडे एक पर्याय आहे. तुझ्यासाठी मी घर जावेच घेऊन येते. म्हणजे माझं लग्न पण होईल आणि आपल्याला सोबत राहताही येईल. लगेच घेऊन येते उद्या परवा. ठीक आहे, पण जावाई मात्र अगदी चांगला हवा. निर्व्यसनी, प्रेमळ, गुणी, अगदी या मानवसारखा. अगं आई, तुला सांगायचंच राहिलं, मला सिनेमात काम मिळालंय. काय? हो, आज मी ऑडिशन दिली आणि डायरेक्टरना माझा डान्स खूप आवडला. ए पण उद्यापासून मला जरा यायला उशीरच होईल. हा रसिका, अगदी माणसं चांगली आहेत ना, या सिनेमावाल्यांचा काही भरोसा नसतो. हा फसवेगिरी वगैरे करतात बाई. माझ्यावर विश्वास नाही आहे काही. डान्स कॉम्पिटिशनसाठी वगैरे तूच मला बरोबर घेऊन जात होतीस ना, आणि तशीही मी जपूनच राहणार. आणि माणसांचीही पारख केली आहे मी, चांगली आहेत. काय रे झोप नाही दे का?
काय नाही जरा उद्या आमदाराकडे जायचंय ना हो ना असं वाटतंय की कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा मी तिला भेटतोय आमदार बाई आहे काय बापे आहे तू जाऊन झोप ना अनभासले ऋतुगंधाचा तू परिमळ तुला पाहिले अनभासले फुलपाखरू अवखळ येतेस तू हृदयात येशील का मन हे माझे झुलते जरी एक झोका तू होशील का हा पाखराच्या सोबत येशील का बेधुंद लहरी जरी किनारा तुशील का चंदेरी त्या दुनियेतला तारा तुशील का शील का हर्षाचा तू माझ्या दारी वर्षाव करशील का एक आनंदाचा क्षण तू होशील का या चांदण्या रात्री तल आभास होशील का हृदयातला माझी तू होशील का या जगण्यातला अर्थ तू नवा या बहरातला साज तू हवा तुला पाहिले अनभासले ऋतुगंधाचा तू परिमळ तुला पाहिले अनभासले फुलपाखरू अवखळ पाटील साहेब आओ मी बोलतोय ये नाही अवा असं कसं आमच्या एका कामासाठी तुमच्याकडे ये नाही म्हटल्यावर आम्ही करायचं काय पाटील साहेब विसरू नका आम्ही बी आमदार आहे आणि ते बी तुमच्याच पक्षाचे
अहो एक सहीला तुम्हाला येळ मिळत नाही का म्हणायचं काय तुम्हाला? आणि तिकडे दोन दोन दिवस कला केंद्रात उताने पडून असतं ते सांगू काय? नाही 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 आता काय नाही, आता जे काय बोलायचं ते पार्टी ऑफिस मध्येच बोल तू. हो ठेवा फोन. साहेब पोरांना चहा दिला काय? दिला दिला. हो घेतला ना? घेतला ना. बसा बसा बोला. नमस्कार अण्णा साहेब. नमस्कार. आम्ही एक चित्रपट काढतोय. चित्रपट? हो. अरे वा वा वा. वॉर्ड क्रमांक 2 चे नगरसेवक रामभाऊ यांनी तुमच्याकडे पाठवलं होतं. रामभाऊने काय? हो. बर बर बर. हे विनायक जाधव. नमस्कार. आपल्या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक. वा छान छान. तेच सांगेल तुम्हाला कसं काय करायचं ते पुढे. सांगा साहेब. हे स्क्रिप्ट आहे आणि याच्यातच बजेटच्या पण डिटेल्स आहेत. तुम्ही एकदा नजरेखालून घातल्यात तर. अहो काय चेष्टा करताय काय नाही राव? अहो आम्ही जरी एवढं शिकलो असतो तर आमदार कशाला झालो असतो? तुम्ही सांगा काय असं नसन ते तोंडी सांगून टाका ना. हे ठेवतो. हां ठेवा ठेवा सांगा. काय नाही, साधारण एक 60 लाखाचं बजेट आहे सिनेमाचं. 60 लाख दिलं. पुढे बोला. सिनेमाची कथा स्त्री प्रधान आहे. स्त्री प्रधान? एक डान्सर मुलीची गोष्ट आहे. डान्सर पुरीची गोष्ट आहे काय? म्हणायला म्हणजे लावणी असेलच किती आहेत नाही का? लावणी नाहीये, वेस्टर्न डान्सरची गोष्ट आहे. असं काय करताय राव? सिनेमा मराठीतच काढतोय ना. हो हो सिनेमा मराठीच आहे. आणि मग त्यात लावणी नको? एक काम करा, आत्ता गेली ती पोरगी बघितली का? आमची राणी आहे, तिला सिनेमात हिरोईन म्हणून घ्या. काय फक्कड लावणी करते राव. काही विचारू नका. आणि एक काम करा, सिनेमात चांगल्या 10-12 लावण्या टाका. अहो बाकाराव, पब्लिक नुसतं याड्यावणी तुटून पडतंय सिनेमा टाकीजवर. हाऊसफुल. काय समजतंय ना? का असं का करी ना? उद्या सांच्याला आमच्या राणीकडे जावा, तिच्या कला केंद्रात. लावणी बघा, फार खुश होऊन जातोय माणूस एकदम. तिची समजी स्टोरी आहे का? आणि त्या स्टोरीवरतीच कथा लिहायची बरं का? आणि त्याच्यावरतीच सिनेमा करायचा. आणि 10-12 लावण्याचं विसरू नका. काय एक काम करा, 5-6 महिने ना बेटा. 6 महिने? हा आता अधिवेशन चालू होईल, मग आमचं त्याच्यानंतरचं तो चायनाचा दौरा, अभ्यास दौरा, हो त्याच्यामध्ये 4-6 महिने जातील ना. असं करा, 6 महिन्यानंतर बेटा. बरं येतो. आणि कामाला सुरुवात करा पटापटा. आईला त्या आमदाराच्या म्हणे 10-15 लावण्या घालू. असं बोलतो तसं काय चड्ड्या बनण घालू. मला असं वाटतं की अशा लोकांची मदत घ्यायलाच नको, उगाच डोक्याला ताप होतो. आणि वर हे जे सांगणार तेच करा. अरे वेळेवर तर कधीच भेटणार नाही. 6 महिन्याने जा नाही तर वर्षांनी जा. बघूया. अरे काय झालं, सगळे असे शांत का? फायनान्सचं काम माझंही नाही झालं. मला नाही वाटत आपल्यावर कोणी पैसे लावेल. ए बी पॉझिटिव्ह यार. ए काय पॉझिटिव्ह रे? इथं 100 रुपयांसाठी लोक मारामार करतात आणि आपल्यावर 50 लाख कोण लावणार? मला सांग, आतापर्यंत किती ठिकाणी प्रयत्न केले तू? ए मान्य एकच प्रयत्न केला, पण एका प्रयत्नामध्ये भूत भविष्य सारा कळलं. कळलं तसं नसतं रे सलीम. ए आम्ही सांग रे याला. पीटर तू एक काम कर, तू एखादी धून ऐक आमचा उत्साह वाढवण्यासाठी. ए विनायक तू काहीतरी बोल यार. हे बघ तू असं शांत राहिला ना की आम्हा सगळ्यांना टेन्शन येतं. बरं मी सगळ्यांना माझं नवीन एक कंपोजिशन ऐकवतो. हां आणि हां, मी असं ऐकलं आपली हिरोईन फायनल झाली. काय विनायक? हो रसिका नाव आहे तिचं. हाय हाय, मी पहिल्यांदा याला लाजताना बघितलंय. लाजतोय कुठे? मी लाज मी नाव सांगितलं. Mm-hmm.
अगं मी या या बसा बसा जा पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये जा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुमचं नाव मानव का? नाही मानव मी. अग रसिका मानव नाही ग. माझं नाव विनायक. हा विनायक. चिवडा कसा झालाय? चांगलंय ना. आमच्या रसिकानच केलाय. गुणी रसिका. हो ना. आवडली तुम्हाला चिवडा? आवडला का? हो छानच आहे चिवडा. लग्न झालं तुमचं? लग्न नाही माझं. अगं बाई खरंच रसिका? अगं मानवचं लग्न नाही झालं अजून. काही मानव मानव काय करतेस? हे आमचे डायरेक्टर साहेब आहेत, त्यांनीच मला चित्रपटात काम दिलंय. असं होय? अगं बाई नशीबच म्हणायचं आमचं, तुम्ही आमच्या घरी आलात ते. मी येतो. आओ चहा टाकलाय ना? नाही चहा नको, माझा हॉलवर झालाय चहा. एक काम करा तुम्ही जेवून जा. नाही नको नको, जेवण नंतर. मस्त जेवण करते रसिका माझी. खूप छान बाहेर सोडून येतो. अगं असं येतो आई. नमस्कार. मानव मानव विनायक गेला. रसिका पण ना. गेल्या 2-4 दिवसात तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं सर. तुमचं टॅलेंट आहे रसिका, फक्त ते पॉलिश करायचंय. सर आपलं शूटिंग कधी सुरू होईल? आणि इथे पुण्यातच असेल का कुठे बाहेर असेल? शूटिंग पुण्यातच असेल. खरं सांगायचं तर बाहेर परवडणार नाही. माझ्या मित्राचं एक फार्म हाऊस आहे इथे, तिथेच आपण पहिले काही दिवस शूटिंग करू. कधी सुरू होईल तुमच्यापासून काही लपवणार नाही. आपल्या फिल्मसाठी आपल्याला अजूनही फायनान्स नाही मिळालं आहे. म्हणजे आम्ही सगळेच तो मिळवण्याचा कसोशीनं प्रयत्न करतो आहे, पण ज्या दिवशी आपल्याला फायनान्स मिळेल सुरू होईल. सर एक रिक्वेस्ट आहे. काय? तुम्ही मला अरे तुरे केलं तर मला आवडेल. ज्या दिवशी तुम्ही मला सर बोलायचं बंद कराल त्या दिवशी मी तुम्हाला अरे तुरे करेन. बाय बाय. अमित कसं काय चाललंय तुझं नाटक? नाही दादा सध्या नाटक नाही करत आहे. मग पिक्चर करतो की काय आता? हो त्याचीच तयारी चालू आहे. अच्छा त्यासाठीच तुमच्याकडे आलोय. बरं दादा. हे विनायक जाधव. राम राम. आपल्या फिल्मचे दिग्दर्शक, तेच सांगतील तुम्हाला पुढे काय ते. बोला काय करणार आहे तुम्ही? ए नीट धर. ए नाना माझी डाग काढ त्याची पाठ नीट पकड. बोला तुम्ही बोला. सर चित्रपटाची कथा अशी आहे की अमित आता तू आला म्हणून पैसे देतो बुवा, पण मुद्दलचा पैन पै वसूल करीन. कबूल? कबूल. आणि हे बघ नाहीतर आमचे हे पैलवान लोक हा पैन पै टायमाला बोलल्याप्रमाणे आणून द्यायचे. पैसे देतो. हो बरं येतो. पूजा अर्चनाची साडी व किती छान आहे. पूजा चॅनल चेंज कर. लगेच काय तुम्हाला साडी घ्यायला सांगत नाहीये मी तशी. अगं आई मी हिरोईन झाली ना की अशा साड्या कचऱ्यासारख्या घरात पडलेल्या असतील. बघू कधी होणार तू मोठी हिरोईन. पूजा तुमच्या फिल्मचं काम कुठपर्यंत आलंय ग? चालू आहे ग आई, विनायक दादाचे प्रयत्न सुरू आहेत, होईलच काहीतरी लवकर. हा बोल पीटर. बरं एक नंबर लिहून घे. 2 मिनिट. बोल. 7498-101067. बर कोण आहे? हा माझ्या मित्राच्या कझिनचा नंबर आहे, अमोल तिवारी. हे बघा मोठा प्रोडक्शन मॅनेजर आहे आणि त्याने बरेच हिंदी चित्रपट केलेत, ते पण मोठे मोठे बॅनरचे. त्याला फोन कर आणि भेटून घे, आणि उद्या सकाळी रेडी राहा, आपल्याला त्या बिल्डरकडे जायचं आहे. ठीक आहे भेटू. चल बाय बाय बाय. होलकर सर. नमस्कार सर.
सर हे विनायक जाधव. नमस्कार. नमस्कार. मागे बोललो होतो ना आमच्या फिल्मच्या फायनान्स बद्दल, तर पिक्चर मध्ये मी फायनान्स करत नाही, दुसरं काय असेल तर सांगा. ओके नाही फिल्म मध्ये नाही. प्लीज सर, सर दोन मिनिटं फक्त. नाही चल रे गाडी काढ. तिवारी जी. नमस्ते. हाँ नमस्ते. नमस्ते. आप तिवारी जी, मैं गौरव के दोस्त का दोस्त बोल रहा हूँ, पूना से विनायक. हाँ भैया जी कुछ बोल रहे थे. हाँ बोलिए बोलिए. सर एक्चुअली एक मराठी फिल्म संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. हाँ भैया आप जरा हिंदी में बात करेंगे तो बेटर रहेगा. जी जी. सर आप पूना कब आने वाले? आपसे मिलना था. किस सिलसिले में? मराठी फिल्म के सिलसिले में. तो आप प्रोड्यूसर हो? जी नहीं, मैं डायरेक्टर हूँ. एक्चुअली सर प्रोड्यूसर की ही तलाश है. आप ऐसा करो, मैं कल पुनः आ रहा हूँ. डीएसपी साहब से मीटिंग है और उनके साथ वहीं से आगे जाऊँगा. 12 बजे मिलते हैं. कहाँ आना होगा सर? अरे वो होटल है ना यशिन, एमजी रोड पे, वहीं पे मिलते हैं. ठीक है ना? वहीं आप मुझे आपके स्टोरी का वन लाइन सुना देना. हाँ ओके सर. ओके ओके मैं कल पहुंचता हूँ. ठीक है बढ़िया है. या, कल मिलते हैं. थैंक यू सर. थैंक यू. तुनी गीत तुझे गाताना हृदय सांग तू परिभाषे चिंब तुला पाताना एक साथ तुला देताना हा हात हाती घेताना पण तू पंखाचे माझा आकाश ही काबीज होई गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे गहिरे नाते आपल्या प्रेमाचे बहरून आली नवी पालवी समोर तू येताना अपार सुख मजला भेटी स्पर्श तुझा होताना शंखात थेंब पडताना त्याचा मोती होताना सळत्या चैतन्य पायी मनी अशी उभारी गहिरी नाती आपल्या प्रेमा शब्द माझे जरी गीत तुझ
तुझे असे सूर ही तेच जे मनी तुझा बसे सारे हवे होते सारे काही मिळाले दुख माझे सरले जीवन जगणे मगले अनमोल या नात्याची किमया तुझ्या प्रीतीची आधार तू प्रेमाचा मी जग हे कवेत घेई गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे सारे अंतरंगात असे जे गुज मनी होते सत्यात ते जसे नाते ही भाग्याचे जे भाग्य मला मिळाले कसे सांगू मी तुझला हे नाते आज कले अनमोल या नात्याची किमया तुझ्या प्रीतीची गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे हा गहिरे नाते आपुल्या प्रेमाचे अरे नहीं 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 सर जी आप टेंशन मत लेना मैं हूं ना आप विनायक सर गायकवाड़ का काम किया आपका नहीं करूंगा हाँ करूंगा हाँ बैठो बैठो भाई हाँ ठीक है सर जी बैठो ना विनायक तिवारी हाँ बोलिए मैं आपकी क्या सेवा कर सकता हूँ सर एक मराठी फिल्म का प्रोजेक्ट है बस फाइनेंस की वजह से अटका हुआ है बढ़िया है क्या थीम क्या है आपकी सर लव स्टोरी है और थोड़ा सा सोशल एलिमेंट भी है बढ़िया है हाँ क्या बजट क्या होगा 60 लाख अरे बढ़िया है इतना कम बजट हो जाएगा तुम टेंशन मत लेना बिल्कुल लिखी किसने सर मैंने लिखी है बढ़िया है आप ही ने लिखी है आप ही डायरेक्ट करेंगे बढ़िया है कुछ खाओगे नहीं सर मेरा उपास है अरे बढ़िया है लेकिन मुझे भूख लगी है मैं तो खाऊंगा अरे भाई सुनो मैं खाना ऑर्डर कर लेता हूँ तब तक तुम मुझे स्टोरी सुना देना हाँ सर वन लाइन या सर स्टोरी एक लड़की की है
इधर अपनी स्टोरी खत्म हो जाती है। हाँ तो हीरो हीरोइन मिल जाते हैं आखिर में। बढ़िया 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 है, खाना बहुत ही बढ़िया था। हाँ सर, ये होटल बहुत फेमस है खाने के लिए। हाँ बढ़िया। हाँ हेलो सर जी। नहीं नहीं सर, उधर चौराहे पर ही खड़ा हूँ। हाँ सर, हाँ आज एक मिनट। आ जाइए, पिछले 2 घंटे से मैं यही तो खड़ा हूँ। हाँ सर। हाँ विनायक। अरे मैं तो निकल गया। हाँ अरे डीएसपी साहब के साथ। तुम एक काम करो, तुम मुझे स्क्रिप्ट मेल कर देना, मैं तुम्हारा काम करवा दूंगा। और वो खाने का बिल दे देना प्लीज, क्योंकि खाना बहुत ही बढ़िया था। हाँ एक्सक्यूज मी, पैसे नहीं आहेत। जेवणाच्या अगोदर मेनू कार्ड वाचलं नव्हतं का साहेब? ऍक्च्युली मित्रामुळे घोळ झाला साहेब। मी माझी बॅग ठेवून जातो, मोबाईल पण ठेवतो, पैसे घेऊन येतो साहेब। या मोबाईलचे 100-200 रुपये पण देणार नाही कोणी। ठीक आहे निघा आता। कसे कसे लोक येतात बघा, भिकारी साले। पैसे नव्हते तर मंदिरात जायचं ना जेवायला, फुकटात मिळालं असतं। बघतो काय मागे वळून, आता का भांडी घासतो का इथली? चल नि। सलीम से बोलतो तेच बरोबर आहे, खिशात पैसा नसेल ना तर माणसाची काहीही किंमत नाही। एवढं निराश नको होस यार, जो झाला तो निव्वळ एक अपघात होता असं समज आणि सोडून दे। साज तू हवा तुला पा। अरे काय संतोष, तुझा गुरु कुठे? कधी बसून वाट पाहतोय त्याची आम्ही। त्याचा फोन पण नाही लागत। त्याचा फोन हरवला यार, जाम टेन्शन मध्ये येतो। त्याची मीटिंग होती ना आज एक? हा मीटिंग काही होती पण नाही काम झालं, खूप निराश झालाय रे तू। मेरे को मालूम था यही छोने वाला है। ए सलीम, अरे असं काय बोलतोयस? अरे आपण त्याला जास्त टेन्शन नाही द्यायला पाहिजे, आपणच काहीतरी करायला हवं। आपण एक काम करू, प्रत्येकाने ज्याचे त्याचे कॉन्टॅक्ट वापरून फायनान्सर शोधला पाहिजे। जर कोणी पॉझिटिव्ह वाटला तरच त्याला कळवू, नाहीतर उगाचच फ्रस्ट्रेशन यायचं त्याला। ठरलं तर मग आपण सगळ्यांनी मिळून फायनान्सर शोधायचं, उगाचच विनायकला कुणीही त्रास द्यायचा नाही। अरे तुम्हारे मराठी लोक मराठी फिल्म नाही देखते, तुम्हाला ते किसको दिखाएंगे? भोजपुरी बनाओ भोजपुरी, अच्छी अच्छी आइटम लेके। 2-3 रेपचे सीन टाका दीजिए। अरे पिक्चर काढणं काही पोरखेळ आहे का? रजनीकांतला मराठी जाणतोस का? कॅटरीना किती घेईल? रसिका जरा फोन देतेस प्लीज। हॅलो। हॅलो कौन? हॅलो, हाँ तिवारी जी, मैं विनायक बोल रहा हूँ, विनायक पुणे से। अरे कौन विनायक? वो होटल में मिले थे ना हम। कौन सा होटल? वो आपने स्क्रिप्ट मेल क्या? स्क्रिप्ट मेल करने को बोला था आपने। अरे प्रॉब्लम क्या है तुम्हारी? वो साले दोबारा फोन मत करना। स्ट्रगलर कहीं के, न जाने कहां कहां से आ जाते हैं। रॉन्ग नंबर लगला होता।
देशपांडे काकांनी बोलवलंय आपल्याला. का काय कल्पना नाही. कोण कोण असतं त्यांच्या घरी? ते एकटेच असतात. त्यांची बायको खूप वर्षांपूर्वीच वारली. एक मुलगा होता तो पण आता कुठे असतो माहीत नाही. आज जायचं आपण त्यांना भेटायला. हो इथून तिथे जाऊ. हुआ क्या? काय ग उशीर का झाला? काका आज बाहेर जरा काम होत. मोठी हिरोईन झालीस का तू? दांड्या वाढत चालला तुझ्या. तुमचं काम परवडण्यासारखं नाही. 30 रुपये पर पेज तरी रेट लावायला लागेल. हो काका. हो काका काय तूच म्हणालीस ना. अक्षर घाणेरड आहे, वाचायला वेळ लागतो आणि उदारी पण थकले ना. हो देशपांडे काका ऐकून तरी घ्या मी काय बोलते ते. ऐकून ऐकायचे 50 रुपये घेतो मी, माहितीये ना. पत्ता सांगायचे 5 रुपये घेतो. रेट माहिती आहेत ना, तरी म्हणतेस ऐकून घे. हवं तर माझ्या पगारातून कापून घ्या 50 रुपये, पण मी काय म्हणते ते ऐकून तरी घ्या. तुझ्या पगारात ना कापून घेऊ. मग बोल. हे दिग्दर्शक आहेत, यांनीच मला चित्रपटात काम दिलंय. साधा वाटतो माणूस, फिल्मी नाही वाटत. हो तसं ते खूप बिझी असतात, पण आज ते तुमच्या आग्रहापोटी आलेत वेळ काढून. मीच बोलवलं होतं त्यांना. Yeah. नाव काय म्हणाला तुमचं? विनायक जाधव. जाधव जाधव काय बघताय? नाही तो फोटो. हा तो माझा नाही, माझ्या मुलाचा आहे. राहुल काय मॉडेलिंग वगैरे करतात का? अल्बम त्याच्या फोटोंचा. हो काका खरं स्मार्ट आहे तुमचा मुलगा. बोलवा त्याला, आमच्या चित्रपटात काम करेल तो. त्याला अभिनय करायचा होता नाटकात, सिनेमात. हिरो बनायचं होतं, मुंबईला जाऊन नाव कमवायचं होतं. घरातही सारखी नाटके भाषा वापरायचा. अभिनय चांगला करायचा, पण मी त्याला कधी प्रोत्साहन दिलं नाही. काय घरात एवढा चांगला धंदा असताना मग गल्ल्यातनं पैसे चोरून रोज नाटक सिनेमा बघायचा, रात्री येऊन माझ्या शिव्या खायचा. एक दिवस घर सोडून निघून गेला मुंबईला. म्हणाला जातो, मोठा हिरो झाल्याशिवाय, नाव मिळाल्याशिवाय परत येणार नाही. आपलं म्हणणं खरं केलं त्याने. नाही आला तो परत. परत आलं ते त्याचं पत्र, आत्महत्या करण्याआधी लिहिलेलं. मुंबईला खूप हाल काढले त्यांनी. कामधंदा नाही, खिशात पैसा नाही, राहायला जागा नाही. कुठेही राहायचा मिळेल ते खायचा. अनेक निर्माता दिग्दर्शकांच्या घरात ऑफिसात जाऊन त्यांना भेटायचा. जीवनाबरोबर एक लढाई होती त्याची. हरला तो ती हरला. अरे राहुल, आज तुझ्याकडे दिग्दर्शक घरी आले तुला काम द्यायला. आणि तू कुठे निघून गेलास रे? कुठे निघून गेलास?
बर आहे ना बाबा, आज फार रस असते माझ्याकडे. ओके ओके. हां 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 अमित, कसे काय, मजेत? हो सर. बोला. मनसुखलाल जी, हे आपल्या फिल्मचे दिग्दर्शक विनायक जाधव. नमस्ते. नमस्ते 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 विनायक जाधव. अमित बोलत होता तुमच्याबद्दल. खूप चांगला स्टोरी लिहिता म्हणे तुम्ही. मी असं ऐकलंय तुम्ही चांगला स्टोरी लिहिला आहे. ऐकवा मला तुमचा काय स्टोरी आहे ते. ऐकवा स्टोरी. हो ऐकवा ऐकवा. आपल्या फिल्मची स्टोरी एका गावातून सुरू होते. एक मिनिट हा विनायक भाई. हां बोल. अरे बाबा अजून तू तिथंच आहे का? अरे तुला सांगितलं होतं ना मी चालांवर सही घ्यायचा. अरे तो नाही भेटला तिथे, मग तू जायचे ना तिथे. आधा घंटा जर गेला असतं तर काय बिघडलं असतं काय रे? हां काम करता का काय करता तुम्ही बाबा, पगार घेता ना रे? तू तिथे थांब, चालांवर सही घे आणि मग इकडे ये. ठीक आहे, गप्पा मारतो. हां विनायक भाई बोला, आपण तुमच्या गावात होतो आत्ता. तर त्या गावात एक शेतकरी कुटुंब आहे आणि त्या शेतकरी कुटुंबात एक मुलगी आहे जी आपली हिरोईन अस्मिता. तिची एका मुलाशी भेट होती आदित्य, आणि आदित्य आपले हिरो आहे. त्यांचं दोघांचं प्रेम जुळतं आणि फिल्म इथे संपते. तुमचा कथा तर खूप सॉलिड आहे, बेस्ट. आपल्याला कथा आवडला तुमचा विनायक भाई, आपण फिल्म करू याच्यावर. पण काय विनायक भाई, माझा एक कंडिशन आहे, ते जर तुम्हाला मान्य असेल तर. काय अट आहे? माझ्या भावाला तुम्हाला हिरो म्हणून घ्यावं लागेल बघा. नाही पण आमचं. चालेल मनसुखलालजी, जर त्यांना ऍक्टिंग येत असेल तर बनूया आपण त्यांना हिरो. ऍक्टिंग? मुंबईला ऍक्टिंगचा कोर्स करतोय तो. ते कोणता मोठा डायरेक्टर आहे ना, त्याच्याकडे त्याचा ऍक्टिंगचा कोर्स चालू आहे. आणि बाबा ऋतिक सारखा दिसतो, ऋतिक सारखा. थांबा मी तुम्हाला त्याचा फोटोज दाखवते. योगेश, अरे त्या छोट्या मालकांचा आपल्या तो फोटो घेऊन ये रे. आणि त्याच्या ऍक्टिंगचा कोर्स पण आता संपत आलेला आहे. आणि दिसायला तर किती छान आहे, बघा बघा बघा, तुम्हीच बघा किती छान आहे ते. कसा काय वाटला, आहे की नाही ऋतिक सारखा? सॉरी पण मनसुखलालजी, फोटो खूप लांबून काढलेत, मला तर त्यांचा चेहरा दिसतच नाही आहे. विनायक भाई मी गॅरंटी घेते ना, एकदम ऋतिक सारखा दिसतो तो. काय विनायक भाई, आता मी थोडस स्पष्टच बोलते. इतका पैसा खर्च करायचा बाबा, उद्या फिल्म चालते नाही चालत, हा इतका मोठा नुकसान सहन करायचा, आणि त्याच्यामध्ये जर आपण जर मानसिक समाधान मिळाला नाही तर काय फायदा? माझं काय म्हणणं आहे विनायक, याच्यामध्ये जर माझाच भाऊ जर हिरो असेल तर कसं आहे, मला बी फिल्म तोट्यात गेला किंवा नुकसान झाला तर काही वाटणार नाही बाबा. म्हणून माझ्या भावाला तुम्हाला हिरो म्हणून घ्यावं लागेल. बघा आता मंजूर असेल तर मला सांगा. मंजूर आहे. मंजूर मनसुखलालजी. बेस्ट, व्हेरी गुड, याला म्हणतात कॉम्प्रोमाइज. बरं विनायक भाई, आपल्या फिल्मचं बजेट किती? फर्स्ट प्रिंट पर्यंतचा खर्च 60 लाख रुपये, प्री प्रोडक्शन म्हणजे मुहूर्तापर्यंत गाण्याचं रेकॉर्डिंग वगैरे या सगळ्याचा खर्च 4 लाख रुपये. तुम्ही तुमचा एक माणूस नेमा, त्यालाच सगळा खर्च सगळे हिशोब बघू देत, तोच काय ते करेल. दुसरा माणूस कशाला, तुम्ही समजे आपलेच माणसं ना बाबा. विनायक भाई कसं आहे, मी एक धंदेवाईक माणूस आहे. उद्या आपण फिल्म चालू करायचा, मी त्या फिल्ममध्ये खर्च करायचा, आणि समजा फिल्म नाही चालला आणि मग माझा भाऊ बी हिरो बनायचा राहिला आणि साला माझा पैसा बी गेला. नाही मनसुखलालजी असं कसं होईल, हवं तर तुम्ही ॲग्रीमेंट करून घ्या ना. आता ॲग्रीमेंट म्हटलं की कोर्ट कचेरी आली. मी काय धंदा सोडून कोर्ट कचेऱ्याच करत बसायचं का? त्यापेक्षा असं करा ना, तुम्ही मुहूर्तापर्यंत समजा काही सुरळीत होईल याचा गॅरंटी द्या. त्याच्यासाठी असं करूया ना की आत्तापर्यंत जो काय खर्च होईल, म्हणजे मुहूर्तापर्यंत जो काय खर्च होईल तो खर्च तुम्ही करायचा. बरोबर, ज्या दिवशी आपला मुहूर्त असेल त्या दिवशी मी तुम्हाला अख्खा बजेट म्हणजे किती 60 लाख रुपये मी तुम्हाला समजच देऊन टाकेन ना. ठीक आहे मग, चालेल 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 मनसुखलालजी, चालेल. बेस्ट, म्हणजे आपण मुहूर्तचा पंडितला बोलून लगेच विचारतो मी, आणि आपला हिरो त्याला मुंबईवरनं बोलून घेतो, तो आला
की आपण लगेच मुहूर्त करून टाकूया. चालेल मनसुखलालजी, आम्ही तयारीला लागतो. बेस्ट. हिरोचं नाव चुन्नीलाल. चुन्नीलाल बाबा. क्या बात आहे सर, बढिया चुन्नीलाल, बढिया बढिया. तुला हो बोलायची काय करत होती? अरे दुसरा पर्यायच नव्हता विनायक, आपला चित्रपट होणे महत्वाचं. मी त्या स्क्रीनवर नसेन, पण तुझ्या मागे मी खंबीरपणे उभा असेल ना. अरे आज नाही म्हणून काय झालं, पुढच्या फिल्ममध्ये तर आम्हीच हिरो असणार आहे. हे बघ विनायक यार, सध्या आपली वेळ खराब आहे यार. कधी कधी गाडवालाही बाप बनवावं लागतं ना. गाडोबापाच्या भावालाच हिरो बनूया ना मग आपण. अरे पण तो काळा का गोरा हे सुद्धा पाहिलं नाही आपण अजून. फोटोत तो गोरा दिसतोय. आणि ते मुहूर्तापर्यंत 4 लाख रुपये ते कुठून आणणार होत आपण? हा पण कॉन्ट्रीब्युशन करून 4 लाख जमतेलच ना. उद्या बोलू आपण सगळ्यांशी. चल चल. मला तर काहीच ठीक वाटत नाहीये, दुसरा मार्ग शोधावा लागेल. दुसरा आहे ना तो भैया कुमार गुप्ता, जा ना त्याच्याकडे, देईल तुला काम. जाईनच, इथे काही झालं नाही ना तिथेच जाईन. काय निर्लज्ज मुलगी आई, वर तोंड करून बोलते बघ कशी. आहेच मी निर्लज्ज, तुला एवढाच प्रॉब्लेम आहे तर जा, जाऊन दुसरी शोध. ये तुम्ही भांडू नका रे, जरा परिस्थिती काय आहे त्याचा अंदाज घ्या. तो विनायक एवढी धडपड कोणासाठी करतोय? आपल्यासाठीच ना. अरे चित्रपट बनवायचा निर्णय त्याने तुम्हा लोकांसाठीच घेतला ना. त्याला कोणी नाही आहे म्हणूनच तुम्हाला तो आपलं कुटुंब मानतो. आणि तरीही पूजा तू त्याला सोडून जायचा विचार करतेस? काय विचार करतेस पूजा? काय झालं, सगळे असे शांत का बसलेत? चला सगळ्यांनी मूड चेंज करा, आपल्याला फायनान्स मिळालाय आणि आपण याच महिन्यात मुहूर्त पण करणार आहोत. खरंच? हो पण फायनान्सरच्या आपल्यासमोर काही कंडिशन आहेत. त्याचं म्हणणं आहे की मुहूर्तापर्यंत जो काय खर्च होणार आहे तो आपण करायचा आहे. त्यामुळं ज्याला जेवढं शक्य होईल तेवढं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, चला आता सगळे कामाला लागा, 4-5 लाख जमा करायचे आहेत आपल्याला. ही आपली सगळी मुलं आहेत ना, खूप टॅलेंटेड आहेत, खूप गुणी आहेत. शेवटी माझा सुद्धा स्वार्थ आहेच ना. यांच्या टॅलेंटला काहीतरी एक प्लॅटफॉर्म मिळावा, काहीतरी वाव मिळावा म्हणून मी हे सगळं करतोय. आता आमच्यापैकी उठून कोणी असंच मुंबईला गेलं स्ट्रगल करायला तर फारसं काही होणार नाही, कारण आमची काही ओळख नाही आहे, आमच्या मागे कोणीच गॉडफादर नाही आहे. देशपांडे काकांच्या मुलाचं जे काही झालं ते आमच्यापैकी कोणाचं हो नये म्हणून हा सगळा खटाटोप. बघूया देव किती यश देतोय ते. तुमच्या गावी कोण कोण असतं? माझी आजी असते, आई बाबा लहानपणीच गेले, काका असतात तिथे. मी आई बाबा गेल्यानंतर मामांकडे वाढलो. ते कुठे असतात मग? मामा, ही जी माडी आहे ना ही माझ्या मामांची, म्हणजे तसा आईचा हिस्सा होता त्यात, म्हणून मग ही टेरेसवरची खोली मामांनी माझ्या नावावर केली आणि आता मामा गेले, चिंचवडला असतात ते. अच्छा. कुठल्या तोंडाने 50,000 रुपये मागतोय हा? एक तो करता कुछ नाही आहे, फोकट का बैठ के खा रहा है, ऊपर से पैसा भी मांग रहा है. जाने दो जी, मैंने उसे समझा है, पैसा नहीं है. तू चुप बैठ, समझे तो फिर से क्यों मांग रहा है? माझे आजा करला पैसे नाही मागत, उधार मांग रहा था. पण आता मला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा नको. नाटक तमाशा करने जा रहा है तू, जो मैं बोल रहा हूं कुछ नहीं कर रहा. पैसे मांगतोय माझ्याकडे, सुन ले तू कान खोल के, तुझ जैसे नालायक लड़के को देने के लिए माझ्याकडे फुटकी कौड़ी पड़ना है. अच्छा हुआ अब्बू, आपने मुझे मेरी कीमत और जगह दिखा दी. अब्बू तुम जो बोल रहे हो मेरे को उसमें इंटरेस्ट नहीं है.
त्याला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार नाही आहे घरात. बचपन से लेके आज तक आपने मेरी कोई जिद पूरी की? कोणता हट्ट पूर्ण केला? लोकांचे आई बाप बघा, मुलांच्या हट्टासाठी वाटेल ते करतात. तो हम लोगों ने कुछ नहीं किया तेरे लिए, कुछ भी नहीं. तुझे पाल पोस के इतना बड़ा किसने किया? शेजारानी? बेटा तू 25 साल का ऐसा ही हो गया. जन्माला घातलत ना, वो तुमची जबाबदारी होती थी. सुना, उल्टा मुंह कैसे जवाब दे रहा है? सुना, तू तू निकल जा मेरे घर से, निकल जा. खबरदार फिर से कदम रखा तो निकल जा. चल चल निकल. नहीं, दोन तीन दिवसांचाच प्रश्न आहे. विनायक दादा देईल तुम्हाला पैसे परत. हे बघ बेटा, आमचं जे काही आहे सगळं तुझ्यासाठीच आहे, आणि तुझ्या सुखासाठी आम्हाला काही करावं लागलं तरी चालेल. आता जेवढं शक्य आहे तेवढी अमाऊंट मी दिलेली आहे तुला. 50,000 चेक दिलाय पूजाने, तरी पण अजून 1,00,000 रुपये कमी पडतायत. सलीम यार, तू काहीच पैसे नाही आणलेस काय? आपण हवं तर खर्चात थोडी काटकसर करू. लाईट्स, कॅमेरा आणि मेकअप हे सगळं मुंबईहून येणार आहे. मला नाही वाटत ते ऍडव्हान्स दिल्याशिवाय येतील म्हणून. मलाही सेट उभा करायचा यार. सामान तर आणावं लागेल आणि 2 कारागिरीही लागतील मदतीला. चला कारागीर राहू द्या, मी एकटाच करतो सगळं. सामान तर आणावं लागेल, पैसा हा लागणारच. किती पैसे कमी पडतात? साधारण 100,000 रुपये. ठीक आहे, उद्या संध्याकाळपर्यंत 1,00,000 रुपये येतील. क्या बे कलीम, क्या बोलता है साला? भाई वादे से मुकरा है. अच्छी तरह मारो साले को, पूरा पैसा वसूल करना है इससे. अबे जान से नहीं मारना बे. हाँ हाँ, तो भाई हम किधर थे? हाँ मूसा भाई. हाँ तो ऐसा सब है, मेरे को उसमें एक रोल मिल रहा है मूसा भाई. अच्छा, उसके लिए जरूरत है. कितना मांगता बोल? एक लाख. एक पेटी. चल दिया. कितना दिन में लौटाएगा तू? 4 दिन में. 10-12 दिन में लौटा दूंगा. चल 4 दिन देता हूँ तेरे को. 4 ब्याज नहीं लूंगा लेकिन तेरे से, बिना ब्याज के देता हूँ. ठीक है, चलेगा मूसा भाई, चलेगा. अबे कलीम. हाँ भाई. इधर आ. आया भाई. हाँ, ये लोग को अपने अड्डे पे लेके जा और एक पेटी दे देना. ठीक है भाई. क्या? चल वंटस रे. चल रे. चला, सगळी तयारी झाली. मी खूपच एक्साइटेड आहे. उद्या आपल्या चित्रपटाचं शूटिंग चालू होत आहे. मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे. इतक्या वर्षांपासून जे स्वप्न बघतोय ते उद्या खरं होणार आहे. तुमचंच नाही तर रंगमंचाच्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न आहे ते. हो ना. खरं सांगू, या 2-3 महिन्यात माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलंय. माझ्या करिअरमध्ये एवढा मोठा बदल होईल असं वाटलंच नव्हतं मला कधी. एका टायपिस्टपासून थेट एका चित्रपटाची नायिका. तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. खरं सांगायचं तर माझ्याही आयुष्यात खूप बदल झालेत गेल्या 2-3 महिन्यात.
ते कसं काय? म्हणजे तुझ्यासारखी एवढी सुंदर गुणी कलाकार माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या ग्रुपमध्ये आली, नशीबच म्हणावं लागेल ना माझं. उद्या मोठी स्टार वगैरे झालीस तर विसरू नकोस आम्हाला. तुम्हाला विसरून चालेल का? एनिवे उद्या सकाळी 8 वाजता तुला हजर राहायचं. 8:30 पर्यंत मेकअप करून तयार, उशीर नाही. काय रे? काय? अरे काय करताय तुम्ही? अरे संत्या तू पण. आज तुझ्यामुळेच आम्ही एका नवीन प्रवासाला सुरुवात करतो. अरे तुझ्या मार्गदर्शनाखाली आपण अनेक स्पर्धा जिंकल्या, पण आपल्या करिअरची या सर्वात महत्वाची स्पर्धा आहे, आणि मला विश्वास आहे ही स्पर्धा आपण नक्की जिंकू. आम्हा सगळ्यांचा मित्रच नाही तर सगळ्यांचा मोठा भाऊ आहे, गुरु आहेस तू आमचा. आमच्या गुरुला द्यायला गुरु दक्षिणा नाही, पण आमच्या मनात तुझ्यासाठी जे प्रेम आहे ना तेच व्यक्त करतोय. तुम्ही पण मामा तुम्ही रडताय? नाही रे, गेले कित्येक दिवस तुम्हा सगळ्यांचे दुःखाचेच अश्रू पाहत आलोय, पण आज तुम्ही सगळेजण खऱ्या अर्थाने आनंदी दिसताय, म्हणून मला देखील माझ्या भावना आवरता नाही आल्या. मराठी रंगभूमी महान आहे तुमच्यासारख्या कलाकारांमुळे, जे स्वतः दुःखाचे अश्रू पितात पण प्रेक्षकांना मात्र सगळ्यांना अगदी खदा खदा हसवतात. मामा मी आजपर्यंत जे काही आहोत, जे काही करू पाहतोय, त्याच्यात तुमचा खूप मोलाचा हातभार आहे. तुम्ही आम्हाला हवं तेव्हाही जागा उपलब्ध करून देता, तुमची नोकरी धोक्यात येईल हे माहीत असून सुद्धा आमच्या पाठीशी सतत उभे राहता. तुमचे उपकार मी नाही विसरू शकत कधीच. एका कलाकारासाठी रंगभूमीची सेवा करणं यापेक्षा श्रेष्ठ नोकरी नाहीये. म्हणजे मामा तुम्हीही? मी पुरुषोत्तम साठे यांचा मुलगा. काय? होय. अरे अरे नाही रे, नाही रे, नाही सर. अरे हे पुरुषोत्तम साठे कोण? आपल्या प्रॅक्टिस हॉलचं नाव ज्यांच्या नावावर ठेवलंय ना ते. अरे हो की, पुरुषोत्तम साठे हॉल. 25 वर्षापूर्वी ते खूप मोठे नाटककार होते, कित्येक दिग्गज कलाकार घडले त्यांच्या वडिलांच्या हातून. अरे मग इतक्या मोठ्या कलाकाराच्या कुटुंबावर ही वेळ काय आवी? हॅलो. क्या बे शाणे, तेरे 4 दिन खत्म होने का है ना आज? हाँ मुसा भाई, अरे आज मुहूर्त है ना, मुहूर्त होते आपका पैसा देता हूँ. आज शाम तक अगर पैसा नहीं आया ना तो मैं पहुँच जाऊंगा उधर, समझा? नहीं नहीं मुसा भाई, अरे जबान देना मुसा भाई, दूंगा शाम तक पैसे देता हूँ. हाँ चल रहा भी. रसिका, तुझा आणि आदित्यचं सीन करतोय आधी, शेवटी भेटतात. तो पाठ केलेस ना? Mm-hmm.
करूया, इथून हिरोला एंट्री देऊ आणि मुवमेंट नाहीये, आपण फिक्स ब्लॉक मध्ये समोर एंट्री देऊ. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. रेडी आहे. हा म्हणजे काय जी, हो चार तास झाले आता, सगळे तुमची वाट बघतात. आपली सगळी टीम, हे मनसुख लालजी, हिरो. हो हो, येतो येतो, मी घेऊन आलो त्याला. स्केच पण बनणार नाही. चल पॅकअप. अरे विनायक, आधी आपण अडकलेले पैसे काढून घेऊया, मग बघूया काय करायचं ते. अरे आता काय करणार? अहो किती वाजले, डबल शिफ्ट होईल, मग बोलायचं नाही. बर चला सुरू करू. चल जा रे तुम्ही. रोल साऊंड. रोलिंग. क्लॅप. सीन नंबर 66, शॉट वन, टेक वन. एक्शन. यस यस. आउच मम्मी. कट 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 कट. अरे यार. टेक टू. एक्शन. कैच. गॉट इट. टेक फाइव. एक्शन. कौन है बोल? क्या टेक टेन. एक्शन. कट. जूस. टेक 15. एक्शन. मॅगझिन चेंज. अस्मिता. हा बोल. क्या? ठीक आहे. टेक 22. ऍक्शन. अस्मिता. अबे नाम क्या इसका? मारा याला. मी अंदर माकड. हे अस्मिता. टेक 30. ऍक्शन. आउच. 31.
प्रोडक्शन। अस्मिता कट कट कट। ए काय करतो तू, एक्टिंग येत नाही तुला? अरे 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 सर जी मैं समझाता हूँ। अरे छोटे ऐसा नहीं करते भाई, इधर आ भाई, एक मिनट। खैर छोड़िए, आप ही करिए, आइए आप ही समझाइए इसे। ब्यूटीफुल टेक 35 एक्शन। अस्मिता कट। अस्मिता अस्मिता बोलो, ऐकायला येत नाही का रे? बायरस आज जा मेकअप रूम मध्ये साला। ये क्या भाई, ये ऐसा कैसा डायरेक्टर लाया, किधर भी कट बोलता है साला, उसको कुछ समझता है कि नहीं? बाहेर जा। मेकअप मान यांचा मी। मी प्रोड्युसर आहे फिल्मचा। आ बेस्ट। तुझा पॅकअप कधी होणार आहे? ते मला माहित नाही, सरांनाच विचार। सरांना विचारा। पॅकअप झाल्यावर काय करती? काही नाही, माझ्या बरोबर येशील फिरायला? जाऊया फिरायला। आणि कशाला? अरे हे काय मराठी फिल्म करते, तुझ्यासाठी मी हिंदी फिल्म करतो, चोपडा वगैरे बरोबर शाहरुखला घेऊन फिल्म करेन। थांब, मला जाऊ द्या, नाही तर मी विनायक सरांना सांगेन। काय हिरो पकडून आणलंय, काय आता सांगायचं, तमाशा बनवून ठेवलाय। विनायक हे बघ, विनायक धंद्यामध्ये जर नुकसान झाला आणि मानसिक समाधान जर मिळालं ना तर काय वाटत नाही बघ। मी एक धंद्यावाला माणूस आहे साला, तुझ्या फिल्म मध्ये पैसा लावून मी लय मोठा रिस्क घेतलाय साला। पैसा लावायचा तुझ्या फिल्मला, मानसिक समाधान मिळाला थोडा तर लय बरा होईल। काय करू शकतो मी तुम्हाला मानसिक समाधान देण्यासाठी? तू नाही, तुझा हिरोईन करेन ना। म्हणजे आपल्याला लय जाम आवडलाय बघतो, 2 दिवस तिला माझ्या फार्म हाऊसवर पाठव, एक्स्ट्रा 4 लाख रुपये देते, 2 तिला दे, 2 तू घे, साला ती भी खुश, तू भी खुश आणि मी भी खुश। कुणासाठीच वाईट वाटत नाहीये, पण विनायक दादाचं हे स्वप्न पूर्ण व्हायला हवं होत। पूजा जा। रसिका, मी फिल्म बंद करण्याचा निर्णय घेतलाय, तू आमच्यासाठी एवढा वेळ दिलास तो वाया गेला, आय एम सॉरी। पण तुम्ही परस्पर असा निर्णय कसा घेतलात? तो तुझ्याबद्दल जे काही बोलत होता ते तू ऐकलं असतस ना,
तुला मी स्पष्टपणे सांगतो रसिका, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तो माणूस तुझ्याबद्दल जे काही बोलत होता ते मी ऐकून घेऊ शकलो नाही. तो जर माझ्यासमोर एक मिनिट सुद्धा आणखीन उभा राहिला असता तर मी त्याचा जीव घेतला असता. तुम्ही तुमच्यासाठी सगळ्यांची स्वप्न मोडली. काय प्रेम करताना तुम्ही माझ्यावर, मग माझ्या सुखाचा विचार केला नाही कधी? मी काय कायम या गरिबीतच जगायचं? एक संधी चालून आली होती ती पण तुम्ही परस्पर अशी धुडकावून लावलीत. एकदा मला विचारायचं तरी होतं की मला काय हवंय ते. बराई गे रसिका, तुझं जे काय नुकसान झालं ना माझ्यामुळे ते भरून देईन तुला. मला असं वाटतं आपण मनसुखला कन्व्हिन्स करूया. साला मनसुखला सारख्या या नालायक माणसाचं तोंड पण नाही पाहिलं पाहिजे. ए पीटर, हे सगळं होतं यार इंडस्ट्रीत नवीन नाही आहे. ए सलीम, जास्त शहाणपणा शिकू नकोस बरं का. शहाणपण नाही शिकवता, फॅक्ट सांगतोय. अरे साधी गोष्ट घ्या लक्षात, आजकाल स्वतःचे आई वडील सुद्धा मुलांना काहीतरी अपेक्षा ठेवून वाढवतात. आणि त्या मनसुखलालने आपल्यासाठी 60 लाख देऊ केले, 60 लाख. मग त्याच्या काहीतरी अपेक्षा असतीलच ना. आणि हे बघा, आपण इथे वाद घालण्यापेक्षा आपण रसिकाशी जाऊन बोलूया ना, तिचं मत काय विचारत घेऊया ना. अरे पण तिच्या जागी तुझी बहीण असती तर तू इथे तिला तेच विचारत असतस का? ए इथे माझ्या बहिणीला कशाला मध्ये आणतोय? ए तू आवाज खाली कर, बहीण नाही तर कोणी. बघा मी सलीम, हे बघ, तू जास्त पैसे आणलेत याचा अर्थ असं नाही तू काही बोलशील. ए तुम्ही त्याला विचारलं का त्यांनी कुठून पैसे आणलेत ते? आजच्या आज जर पैसे परत दिले नाहीत ना तर ती लोक सलीमचा जीव घेतील. कोणाचाही जीव जाणार नाही, कळलं? कुणाचाही जीव जाणार नाहीये. तुमच्या सगळ्यांचे जे काही पैसे गुंतलेत ना ते सगळे पैसे परत करीन, 2 दिवसांची मुदत द्या. आणि हो, आजपासून हा रंगमंच नावाचा ग्रुप बंद. देवा तुझ्या चरणी का अंधार मातला, देवा तुझ्या चरणी का अंधार मातला. अंधारल्या दिशामनी मळका सा चला, तान्ही होती पोर तुझी काशी टाकली. हाती दोरी तुझा तरी दुसऱ्यानी हाकली. नगरीचा नरक भासला, एका जीवा पायी शाप साऱ्यांनी सोसला. उडून गेली पाखर खाली सैर भैर,
खले पाई केला त्यानी जीवनाशी वैरा एका घट के तारे साऱ्याला तोडला उभारण आधी माझ घरट मोडला तू मेजून गेली मन अश्रू ही रडतात हारलेला सेनापती उभा खडकात नाही केली कीव कोणी नसे पांघरुण आभाळा फाटला कस घ्याव सावरुण मनातल्या यातनाया मनातच ठेऊ नको अस जीण कोणा दुसऱ्याला देऊ चाबी एजंटला दे आज जे काही सामान आहे ते तूच काढून टाक पाच लाख आहेत ज्यांची ज्यांची उधारी बाकी आहे त्यांना देऊन टाक उरलेले तुला ठेव चांगली खोली घे भाड्याने नवीन धंदा सुरू कर नाही मला पण यायचं आहे तुझ्या बरोबर अरे लहानाचा मोठा केलास मला आणि सोडून चालला असं काय करतोस वेड्यासारखं हे बघ मी गावी सरलोय आजीकडे राहीन ना काही दिवस तिच्याकडे बोर झालो की परत इकडेच येईन मग तुझ्याच जवळ राहीन चल रडू नको कसे कसे लोक येतात बघा भिकारी साले पैसे नव्हते तर मंदिरात जायचं ना जेवायला फुकटात मिळालं असतं एक्सक्यूज मी हां बोला माझी बॅग आहे इकडे कधी ठेवली होती मागच्या महिन्यात ओके अजून काही होतं मोबाईल होता बॅग आणि मोबाईल बघतो हॅलो हॅलो हा सर काही दिवसांपूर्वी एका कस्टमरचा मोबाईल आणि बॅग आपण ठेवून घेतली होती ती आपल्या केबिनमध्ये जमा केली होती तो कस्टमर न्यायला आला आहे सर ओके सर स्टुअर्ट यांना साहेबांच्या केबिनमध्ये ने कमेन बसा विनायक जाधव अच्छा ही डायरी तुमचीच आहे का हो मी ते पैसे जमा केलेत खाली मॅनेजरकडे बाय द वे मी दिनेश कुलकर्णी या रेस्टॉरंटचा मालक तुम्ही रायटर डायरेक्टर आहात का होतो काही वेळापूर्वी आता मी तुमची डायरी वाचली आणि तुमचं चालू असलेलं स्ट्रगल सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तुमचा मोबाईल पण इथेच आहे हे घ्या हा चेक पण कसला चेक मी दोन हिंदी सिनेमात पैसे टाकले नुकसान झालं पार्टनरमुळे पण आता मला मराठी चित्रपट करायचा आहे
तुमची कथा आवडली मला, आपण करू हा चित्रपट. पण सर हे काळजी करू नका हो, तुमच्या नियमांप्रमाणे करा. मी काही तुमच्या कामात ढवळाढवळ करणार नाही, कारण मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही हे काम चांगलंच करून दाखवणार. सर थँक्यू, सर थँक्यू. आता जा आणि कामाला लागा. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. बेस्ट ऑफ लक. सगळं उद्ध्वस्त झालं होतं आणि क्षणात सगळं चित्रच बदललं. इतक्या वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न असं अनपेक्षित पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. खरा आनंद काय असतो तो आज कळला. आपला पिक्चर कंप्लीट होणार, काय मिळालं कसं मिळालं नंतर सांगतो. रसिका कुठे आहे? रसिका स्टेज वरती पर्स आणायला गेली. गे विनायक. आय एम सॉरी यार, त्या दिवशी मी जे काय बोललो ते मनावर नको घेऊ. इट्स ओके, आय एम सॉरी. विनायक मी पण सॉरी. आलोच. रसिका. आपल्या फिल्म साठी फायनान्स मिळालाय. खरंच? जे काही बोलले वागले त्याचा राग तर नाही आला ना तुम्हाला? मुळीच नाही. का? कारण मला माहिती आहे जेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो तेवढंच तू माझ्यावर करतेस, आणि म्हणूनच हा एवढा मोठा त्याग करायला निघाली होतीस माझ्यासाठी. I love you. I love you too. भाग्य मला मिळाले कसे सांगू मी तुझला,
माझे नाते आज कळले अनमोल या नात्याची किमया तुझ्या प्रीतीची आधार तो प्रेमाचा मी जग हे कवेत गहिरी नाते आपल्या प्रेमाचे गहिरे नाते आपल्या प्रेमाचे गहिरे नाते आपल्या प्रेमाचे हा गहिरे